कदी है तेरी? साधारण फेब का अप्रैल चर्चा का है? चर्चा नाही का या वर्षी? बर ठीक आहे. तुमच्यापैकी किती जण फर्स्ट टाइम देणार आहेत प्रिलिम्स? खूप जास्त जण आहे. तर सांगायचा एवढाच मुद्दा आहे की प्रिलिम्स ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे आपल्या सिलेक्शनमधले. का तर प्रिलिम्सचे मार्क जरी आपले क्वालिफाईंग असले तरी इथे जे कॉम्पिटिशन आहे ते कोणत्या स्टेजला नाही आहे. जर आपण पाहायला गेलं तर अराऊंड 2 लाख मुलं बसतात प्रिलिम्ससाठी आणि पुढे घेतले जातात जागेच्या 10 ते 12 पट. म्हणजे ते रेशो व्हॅरी होतो, 12 ते 14 पट पण जातो. परंतु मग हा जो पॉईंट आहे म्हणजे साधारणतः आपण 300 जागा पकडल्या तरी 4 ते 5 हजार मुलं घेतात. म्हणजे 2 लाखामधून एलिमिनेशन होणारे किती मुलं आहेत याचा आपल्याला अंदाज आहे. त्याचं पुढे मेन्सला कसं होतं की मेन्सला मग एक स्पेसिफिक अभ्यास असतो, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क पकडून आपण पुढे जातो. तर साधारणतः त्यामुळे प्रिलिम्सवर जास्तीत जास्त फोकस केलेलं चांगलं आहे. म्हणजे जे फर्स्ट टाईम करणार आहेत त्यांच्यासाठी तर प्रिलिम्स करणं खूप गरजेचं आहे. का तर हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. तर झालं असं की माझे आता जर म्हणजे थोडक्यात माझा एक्सपिरियन्स जर शेअर करायचं म्हणलं तर 18 मी डेप्युटी कलेक्टर या पदावर माझी नियुक्ती झाली. तत्पूर्वी 16, 17 आणि 18. तर कुणाला कट ऑफ माहिती आहेत का 16, 17, 18 चे? 153 बरोबर. 17 किती होता आणि 18? ह्याच्याहून काय सांगता येऊ शकतं म्हणजे ह्या ट्रेंड पाहून? वाढत चाललाय बरोबर आहे. आणि 19 किती होता? मग काय वाटतंय काय झालं चेंज? नाही जागाचा किती फरक पडेल? जागा जरी आपण 20 मार्क वाढतील म्हणजे जर जागा जर 17, 18 एवढ्याच जर ठेवल्या तर 20 मार्क वाढले असते. क्वेश्चन पेपर ना. म्हणजे आपल्याला एक लक्षात काय ठेवायचं प्रिलिम्सच्या ह्याला की असं फिक्स काही कोणतं सूत्र नाही किंवा फिक्स मी एवढेच मार्क पाडणार आहे हे कधी लक्षात ठेवायचं नाही. जे आपली कॉम्पिटिशन आहे ते रिलेटिव्ह आहे. म्हणजे जसा पेपर येणार आहे त्यानुसार आपल्याला तो टॅकल करायचा. आपल्याला अवघड तर सगळ्याला अवघड, आपल्याला सोपा तर सगळ्याला सोपा, हे ॲटिट्यूड ठेवून गेलात तर क्लिअर व्हायचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. आता यामध्ये आपल्याला 2 पेपर आहेत. म्हणजे साधारणतः GSला मार्क किती पडतात? तो म्हणजे एक रेंज असते, त्याच्या पुढे जाणं खूप कठीण आहे. 70-60 पण पडतात, 50 पण पडतात. नाही पडतात रिॲलिटी आहे आणि मी सांगणारच आहे थोड्या वेळात माझ्या बाबतीत झालेलं. तर आणि CSATला किती पडतात? 100+ असतात बऱ्यापैकी. म्हणजे आपल्याला 200-200 मार्काचे 2 पेपर आहेत पण ॲक्च्युअल वेटेज बघायला गेलं तर मोर देन 60% वेटेज पासेजमध्ये तुमच्या CSATचा आहे बरोबर आहे. म्हणजे GSला कसं होतं एका लेवलनंतर पुढे जाणं खूप कठीण राहतं, परंतु एक मिनिमम लेवल तरी असली पाहिजे. म्हणजे जे ॲव्हरेज मार्क्स आहेत ते ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज प्लस आपला स्कोर आलेला पाहिजे. तर माझ्या बाबतीत म्हणाल तर इथे 153 होते ना, मी तेव्हा स्किप करून MPSC करायचा निर्णय घेतलेला, UPSCचा अटेम्प्ट. तर मला इथे पहिल्या किने 160 होते पण दुसऱ्या किने 150 झाले आणि 153 कट ऑफ लागलेला. माझा स्प्लिट होता 50 आणि 100, म्हणजे 101 होता, म्हणजे 151 होते मला मार्क. तर साधारणतः 50 पण मार्क पडू शकतात. आता दुसऱ्या वेळेस माझा इथे होता 2017 मला मार्क्स होते अराऊंड इथे 110+ होते आणि इथे 140 अराऊंड होते आणि यावेळेस खूपच जास्त होते. हां तर सांगायचा मुद्दा काय की यावेळेस माझ्याकडून काय चुका झालत्या, म्हणजे प्रिलिमचा अप्रोच माझा कुठे चुकला होता आणि मी कसं इम्प्रोवाइज करत गेलो यामध्ये. तर यावेळेस जेव्हा मला GSला 50 मार्क मिळाले होते तर तेव्हा माझ्याकडे काय होतं तर ओव्हर कॉन्फिडन्स होता. माझं CSAT खूप चांगलं आहे, CSAT चांगलं होतं नो डाऊट, पण GSला मिनिमम मार्क नाही आले, माझी प्रिलिम्स गेली. दुसरी गोष्ट माझ्याकडे प्लॅनिंग नव्हतं. तिसरी गोष्ट म्हणजे मी MPSC म्हणजे करंट असतो फक्त, म्हणजे MPSCचा GS म्हणजे फक्त करंट. मग ते करंटचे 2 मॅगझिन आणलेले, 3-3 महिन्याचे आपले सेट येतात, ते 3-3 महिन्याचे नुसते पुरस्कार पाठ करत बसलेलो. म्हणजे हा आपल्या अप्रोचमध्ये झालेल्या चुका आहेत, माझ्याकडून झालेल्या चुका आहेत हे तुम्हाला मी सांगतोय. आणि जनरल परसेप्शन काय असतं, MPSCचे प्रिलिम्स म्हणजे सायन्स असतं, जे करंट अफेअर्स असतं आणि त्या सायन्समध्ये पण बायोलॉजीच असतं फक्त असं आपल्याला. म्हणजे बायोलॉजीचाच अभ्यास 2-2 महिने करतात. म्हणजे मी पण मलाही वाटलेलं की बायोलॉजीच खूप महत्त्वाचं आहे, मार्क येत नाहीत, आउटपुट येत नाही,
म्हणजे आपल्याला कुठेतरी कळायला पाहिजे की आपल्याला प्रायोरिटाईज कोणते टॉपिक करायचे, आणि आपल्याला आयोगाने काहीतरी आपल्याला सिलेबस दिलेला आहे, म्हणजे आपल्या प्रिलिम्सचा सिलेबस दिलेला आहे, पण तो मेन्स एवढं एलॉबरेट नाही आहे. म्हणजे मेन्सचा कसं आहे, स्पेसिफिसिटी जास्त आहे मेन्समध्ये. प्रिलिम्सला कसं आहे, वरवरचं आहे. भूगोल म्हणलं भारताचा, जगाचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, विशेष संदर्भासहित कंसात लिहितात की महाराष्ट्राचं आहे, असंच इतिहासाच्या बाबतीत पण असं आहे. म्हणजे आपल्याला इथे दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला इथे काय पाहिजे तर एक जनरल अप्रोच जो आहे, किंवा आपण जो टॉपिक कव्हर करतोय त्या टॉपिकची विड्थ जास्त असायला पाहिजे रादर दॅन डेप्थ. म्हणजे जेवढं जास्त कव्हरेज तुम्हाला करता येईल ते कव्हरेज जास्तीत जास्त असेल तर तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर व्हायला खूप फायदा होईल. तर साधारणतः आपल्याकडे, तर हे जनरल कट ऑफचं सांगायचं माझा एवढाच उद्देश होता की कसे आपण कुठे टार्गेट करायला पाहिजे आणि कोणत्या दोन्ही विषयाला तेवढंच इक्वल वेटेज दिलं पाहिजे, एवढाच उद्देश होता. आता आपल्याकडे प्रिलिम्सचा जो आहे पेपर, त्यामध्ये साधारणतः सेक्शन्स किती असतील, म्हणजे आपण जर डिवाइड केले असे सब्जेक्ट वाईज, तर साधारण 6 ते 7 सब्जेक्ट येतात. म्हणजे एक येतो, पहिला येतो हिस्ट्री, दुसरा आपण भूगोलाचा करू शकतो, साधारणतः आपण हे 7 सेक्शन असे करू शकतो की हिस्ट्री, पॉलिटी, ज्योग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स. आता प्रत्येकासाठी अप्रोच कसा ठेवला पाहिजे, आता हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला डिव्हिजन करता येतात. हिस्ट्रीमध्ये डिव्हिजन कसं करता येतं, तर एन्शियंट, मेडायवल आणि मॉडर्न, तर हे 3 विषय आहेत आपल्याला प्रिलिम्ससाठी. तर आपलं काय होतं की मॉडर्नचेच जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्यावर भर राहतो, पण एन्शियंटचे जर क्वेश्चन पाहिले 5 ते 6 क्वेश्चन्स येतात, पण ते खूप सोपे असतात, म्हणजे एकदम शालो लेवलला येतात, असे खूप डीपमध्ये येत नाही कम्पेअर्ड विथ द मॉडर्न. मग ते आपण टार्गेट केले पाहिजेत. आपलं कुठेतरी ते मिस होतं, आपण काय करतो फक्त 6वीचं पुस्तक वाचतो आणि दॅट्स इट म्हणतो, परंतु काही वेळा क्वेश्चन त्याच्या बाहेर पण जातात. मग ह्यासाठी साधारणतः आपण एन्शियंटवर पण भर दिला पाहिजे, म्हणजे जे 5 क्वेश्चन आहे ते तुमचे 10 मार्क वाढवणार आहेत डायरेक्टली. त्यामुळे 10 मार्क वाढल्यावर तुमचा स्कोअर आपोआपच वाढणार आहे. मग एन्शियंट साधारणतः 15 क्वेश्चन येतात हिस्ट्रीचे टोटल बघितले तर, 4 ते 5 ह्याच्यावर असतात, 7 ते 8 ह्याच्यावर असतात आणि 2 ते 3 ह्याच्यावर असतात. तर हे 2 सेक्शन व्यवस्थित टार्गेट करायला हवे आपल्याला जास्त मार्क हिस्ट्री. आणि हिस्ट्री तसं जास्त प्रोडक्टिव्ह नाही आहे, जेवढे पण कितीतरी पुस्तकं वाचले तर ते कमीच वाटतं. आपलं कुठे फोकस पाहिजे मग यामध्ये पण, आता यामध्ये एन्शियंटमध्ये सांगू शकाल का कुठे फोकस पाहिजे, आपले जर क्वेश्चनचं अनालिसिस कुणी केलं असेल तर त्याला सांगता येईल. हां, हडप्पा बरोबर आहे, दुसरं आपले वेदा आहेत, त्याबरोबर गुप्ता, मौर्यन कल्चर आणि बुद्धिस्ट आणि जैनिझम. तर हे 5 ते 6 टॉपिक आहेत, ह्या टॉपिकवरच जास्त भर द्या. दुसरा आहे मेडावेल, मी स्किप करायचो, मला तेवढा कॉन्फिडन्स होता, म्हणजे ओव्हर पण होता, पण स्किप करायचो आहे. आणि मॉडर्नच्या संदर्भात कुठे कोणत्या सेक्शन्सवर येतात, समाजसुधारकवर 2 ते 3 येतात, गांधीयन मुवमेंटवर बऱ्यापैकी येतात. तर ठीक आहे, यासाठी बुक्स मी वापरले होते. एन्शियंटसाठी मी लुसेंटचं वापरायचो बुक, ज्यामध्ये तो फॅक्च्युअल कंटेंट आहे आणि बऱ्यापैकी परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होतात त्यातून, म्हणजे प्रश्न येतात. लुसेंटचे जे 50 पान आहेत एन्शियंटचे, तेवढेच वाचून गेले तरी सफिशियंट आहे. आणि 6वीचं जे बुक्स आहे आपलं टेक्स्ट बुक आहे, ते टेक्स्ट बुक बऱ्यापैकी एन्शियंटचा पार्ट कव्हर करतं. दुसरं मेडॅवलसाठी 7वीचं टेक्स्ट बुक आहे आणि लुसेंटमधून जरी कव्हर केलं तरी चालेल. आणि मॉडर्नसाठी तुम्ही आता टेक्स्ट बुक वाचायचं असेल तर वाचा, किंवा डिरेक्टली रेफरन्स बुक असतील तर रेफरन्स बुकलाही हिट केलं तर चालेल. रेफरन्स बुक मी स्पेक्ट्रम वाचलेलं, ग्रोवर पण आहे, दोन्हीपैकी कोणतंही एक चूज करा, पण एक आहे त्याच्यावरच मल्टिपल रिव्हिजन द्या. दुसरा आहे भूगोल. आता कसं होतं, मेन्सला भूगोल आहे तो महाराष्ट्र ओरिएंटेड जास्त विचारला जातो, पण प्रिलिमला भारताचे पण क्वेश्चन आणि थोडेफार जगाचे येतात. ते म्हणजे एवढे जास्त येत नाहीत जगाच्या भूगोलावर, पण भारताच्या भूगोलावर थोडा जास्त फोकस असतो त्यांचा. आणि मेन्सला जो आहे तो फोकस एन्टायरली महाराष्ट्र ओरिएंटेड आहे, मग त्यानुसार आपला अप्रोच स्टडीचा थोडा चेंज केलेला पाहिजे.
म्हणजे महाराष्ट्रात फक्त जास्त करत बसायचं नाही. आपल्या जे इंडियाचे आहेत ते इंडियाची भूरूप, त्याचबरोबर जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपले क्लिअर असले पाहिजेत भूगोलाला. का तर प्रिलिम्सला जे क्वेश्चन विचारतात त्याची क्वालिटी थोडी UPSC लेवलची आहे असं मला वाटतं, कारण बऱ्यापैकी प्रिलिम्सचे जे भूगोलाचे क्वेश्चन आहेत ते कन्सेप्च्युअल बेसवरच जास्त आहेत रादर दॅन फॅक्च्युअल. त्यामुळे जेवढी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमची चांगली राहील तेवढे स्कोर जास्त येईल. तर भूगोलाला मी वाचलं होतं पुस्तक, 11वीच्या 2 NCERTs आहेत, इंडिया फिजिकल आणि फिजिकल वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, हे 2 पुस्तकं वाचले होते. त्याचबरोबर मी GC Leongमधून फक्त डायग्राम बघून घेतलेला, म्हणजे परत वाचत बसलो नव्हतो. म्हणजे जे त्याच्यात मॅप आहेत किंवा जे विंड्स वगैरे वेगवेगळे दिलेले आहेत वर्ल्डच्या मॅपवरचे वेगवेगळे विंड्स वगैरे, तर त्याचं फक्त ओव्हरलुक केलता. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रासाठी मी सौदी सरांचं पुस्तक रेफर केलेलं. तर साधारणतः अप्रोच हा करा, एकतर मॅपिंगचा अप्रोच ठेवा, म्हणजे तुम्ही कन्सेप्ट करताय त्यासोबतच मॅपिंग झालं पाहिजे, असा अप्रोच ठेवला तर तुमचं व्यवस्थित राहील. किंवा तुम्ही असंही करू शकता, एके दिवशी एक खंड घ्यायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा खंड, किंवा आपल्या भारताचे जर रिजन केले, नॉर्थ ईस्ट एके दिवशी कव्हर करायचं, मग त्या नॉर्थ ईस्टमधल्या हिल्स कोणत्या आहेत, तिथे कोणत्या रिव्हर्स आहेत, किंवा एखादी न्यूजमध्ये आहे का कोणतं नॅशनल पार्क, त्या नॅशनल पार्कमधून कोणती नदी वाहते का, त्याचबरोबर त्या नॅशनल पार्कला वर्ल्ड हेरिटेज साईटचं स्टेटस आहे का, म्हणजे थोडं एन्व्हायरमेंटला थोडं कंबाईन करता आलं तर बरं होईल. म्हणजे दोन्हीचा अभ्यास एकत्रित होईल, कारण दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर खूप आहेत. तर हे पुस्तकं वापरले होते. आणि टेक्स्टबुक वाचायचे असतील तर टेक्स्टबुक बेसिक रिडिंगसाठी आणि मेन्सलाही कामाला येतात, त्यामुळे हे पण तुम्ही वाचू शकता. टेक्स्टबुक आपले भूगोलाचे खूप चांगले आहेत, शासनाने काढलेले, मी जुने वाचलेले, जुने म्हणजे आत्ता बदल झालेला आहे यावर्षी, म्हणजे आधीच्या सिलेबसचे 18च्या आधीच्या, तर ते चांगले होते. आणि बऱ्याच पार्ट त्यातून कव्हर व्हायचा, इंडियाचा पण 2 ते 3 पुस्तकातनं इंडियाचा पार्ट कव्हर होतो, 1-2 पुस्तकातनं जगाचा होतं, आणि 1-9वीचं पुस्तक महाराष्ट्राचं कव्हर करत होता, 4th आणि 9th ओल्ड सिलेबस. तर तिसरा आहे क्वालिटी, हा सर्वात जास्त स्कोरिंग आहे, इनपुटला आउटपुट चांगलं देतो. ह्याच्या क्वेश्चनचा अनालिसिस केलं असता आपल्याला दिसून येतं की 73-74 अमेंडमेंटवर 2 ते 3 क्वेश्चन दरवर्षी राहतात, आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते बेसिक्स आपले प्रियम्बल, नंतर DPSP, फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल राईट्स, या 4 टॉपिक्स आणि पार्लिमेंट टॉपिक हे आहेत. हे पहिल्यांदा परफेक्ट करून घ्यायचे जे आपल्याला, कारण याच्यावर क्वेश्चन येतातच. मग हे सोडून मग बाकीचे जे पेरिफेरल टॉपिक्स आहेत जे आपल्याला वाटतं की मिस हो झालं आहे आपला हा कंटेंट, तर त्याच्यावर नंतर फोकस करा. आपलं काय होतं की मी लक्ष्मीकांत पूर्णच्या पूर्ण वाचणारा एक मायन्यूट मायन्यूट पॉईंट वाचायच्या नादात, हे जे मोठे टॉपिक्स आहेत किंवा जे बल्की टॉपिक्स आहेत जे आपल्याला जास्त आउटपुट देणार आहेत, याचा जो कोअर आहे तो आपल्याकडून मिस होतो, आणि त्यामुळे आपल्याला क्वालिटीला म्हणजे येत असून देखील फटका बसतो. हे आपल्याला कळत नाही की प्रायोरिटाईज कोणते टॉपिक करायचे. तर तुम्ही प्रायोरिटाईज करा असे टॉपिक की तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं असता तुम्हाला कळून जाईल की मी कोणत्या टॉपिक्सला जास्त भर दिला पाहिजे. ठीक आहे, मग लक्ष्मीकांत एक स्टँडर्ड बुक आहे, आणि जर तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची असेल, लक्ष्मीकांतचे MCQ क्वेश्चन बँक आहे किंवा मराठीतून पण आहे क्वेश्चन बँक अवेलेबल, तर क्वेश्चन बँक सोडवलं तर आणखी परफेक्शन जास्त येईल. नंतर इकॉनॉमी, इकॉनॉमीसाठी आता इकॉनॉमी मध्ये आपल्याला त्यांनी पर्टिक्युलरली दिलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ग्रीन इकॉनॉमी असे टॉपिक दिलेले आहेत. आपल्याकडून हे मिस होतं, आपण काय करतो लाईन टू लाईन एक पुस्तक घेतलं की शेवटपर्यंत संपवायचा हा अप्रोच होतो. पण आपल्याला काही प्लॅनिंगचे टॉपिक्स आहेत, याच्यावर रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स येतात. लँड रिफॉर्मचे टॉपिक्स आहेत, लँड रिफॉर्म्स प्लॅनिंग, आणि त्याचबरोबर हा आत्ता सांगितलेला कोणता सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि ग्रीन इकॉनॉमी, हे पहिल्यांदा करा, कारण ते सिलेबसमध्ये स्पेसिफिकली मेन्शन्स आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जे पुस्तक वाचताय कोळंबे किंवा डेस्ले सरांचं, हे पुस्तकातून तुम्ही करा. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट रिडिंग जे कोण करणार आहे त्यांनी फक्त कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर भर द्या, आणि नंतर मग फॅक्च्युअल कंटेंट तुम्ही ॲड केला तरी चालेल. साधारणतः प्रिलिम्सला फॅक्च्युअल तसं कमी राहतं मेन्सच्या तुलनेनं, बऱ्यापैकी ब्रॉड लेवललाच विचारतात की लँड रिफॉर्मच्या खालीलपैकी कोणतं, म्हणजे लँड रिफॉर्मच्या अंतर्गत खालीलपैकी काय काय मेजर्स घेण्यात आले, अबोल्युशन ऑफ टायटल्स, त्याचबरोबर जमीनदारीचा अबोल्युशन ऑफ जमीनदारीज, असे जे आहेत ते विचारलं जातात. मग त्यावरून तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल की आपल्याला अप्रोच कोणता ठेवायचा, म्हणजे फॅक्च्युअल कन्सेप्च्युअल, कारण क्वेश्चन आपले जे राहणार आहेत ते 100च्या 100 क्वेश्चन काय आपल्याला माहीत असणारे राहणार नाही. तुम्ही किती जरी वाचून गेले तरी 50 नंतर आपल्याला आपलं काहीतरी अक्युमुलेटेड जे नॉलेज आहे ते कुठे ना कुठे आपल्याला वापरावंच लागणार आहे. तुम्हाला डायरेक्टली कोण म्हणजे कोणता क्वेश्चन अटेम्प्ट नाही होणार. मग त्यामध्ये आपण जे आत्तापर्यंत केलं आहे त्याचे 1/2 कसं करायचं, म्हणजे एलिमिनेशन मेथड कशी वापरायची, ह्याची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही टेस्ट सिरीजद्वारा डेव्हलप करू शकता. किंवा क्वेश्चन सॉल्विंग जास्तीत जास्त केल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज येऊन जातो की आपलं इंट्युशन कसं आहे आणि आपल्याला कुठे इम्प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, तसा
तेवढा पण जास्त प्रोडक्टिव्ह नाही, कारण बायोलॉजीचे क्वेश्चन खूप टफ येतात, की जे 8वी 9वी 10वीच्या पुस्तकातूनही कवर होत नाही, बसके सरांच्याही पुस्तकातून कवर होत नाही. मग साधारणतः माझा असा अप्रोच होता, फिजिक्स आणि केमिस्ट्री जे आहेत 5 ते 6 क्वेश्चन, आणि बायोलॉजीचे जे 10 क्वेश्चन येतात त्यातले 3 ते 4 असे, म्हणून 8 ते 9 क्वेश्चन जरी आले तरी मी समाधानी असायचो. म्हणजे की आपल्याला टार्गेट होतं 20 17 ते 18 क्वेश्चन येतात, त्यापैकी 8 ते 9 आले तरी सॅटिस्फाईड, कारण इथे जास्त मार्क घालवायचे नाहीत. पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, भूगोल आणि एन्व्हायरमेंट, कारण हे बऱ्यापैकी स्टॅटिक आहे सगळं. हिस्ट्री पण स्टॅटिक आहे, पण हिस्ट्रीचं सगळं कव्हरेज होत नाही आपलं, त्यामुळे हिस्ट्रीला मार्क करणं तसंही थोडं टफ जातं जर पेपर अवघड आला तर. सोपा आला तर काही एवढा प्रॉब्लेम नाही, आणि करंट पण डायनॉमिक असल्यामुळे तिथं आपण सांगू शकत नाही की आपल्याला मार्क येणार आहेत का नाही. त्यामुळे साधारणतः हा अप्रोच तुम्ही फॉलो करा सायन्सला, तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटसाठी मी शंकर आयसचं बुक रेफर केलं होतं, तुषार घोरपडेचं पण आहे मराठीतून, कोणतं युनिक पब्लिकेशनचं आहे, युनिक, हां सह्याद्री पब्लिकेशन का युनिक पब्लिकेशन, आधी युनिक पब्लिकेशनकडून येत होतं, आता सह्याद्री झालं असेल. तर एन्व्हायरमेंटचं बुक आहे. तर ह्यामध्ये करायचं काय, तर आपण क्वेश्चन्स पाहिले तर आपल्याला कळून जाते, ते प्रोजेक्ट टायगर वगैरे असे पर्टिक्युलरली विचारलेले असतात, की चारच्या जोड्या लावा, इकडं जोड्या लावा, त्याचबरोबर बेसिक डेफिनेशन्स आहेत. बेसिक डेफिनेशन्स तुम्ही 12वीचे टेक्स्ट बुक आहे त्यातनं पण करू शकता, NCERTचा आहे, त्यात शेवटचे 4 टॉपिक आहेत, त्यातून तुम्ही बेसिक्स केलं तर आणि त्यानंतर मग डायरेक्टली ह्या एन्व्हायरमेंटच्या बुकला डायरेक्ट रेफर केलं तरी काय हरकत नाही. आणि इथे पण जास्त स्कोर होतो ॲक्च्युली, 1 ते 9 येतात, आणि डिरेक्टली डेफिनेशन टाईप ॲक्सपेक्ट असतो, बायोमॅग्निफिकेशन काय आहे, किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीमबद्दल 2 वाक्य दिले जातील, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमबद्दल 2 ते 3 वाक्य दिले जातात, आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगितलेलं असतं योग्य अयोग्य. त्यामुळे हा पण खूप प्रोडक्टिव्ह आहे. साधारणतः हे हा एक सेक्शन, हा पॉलिटीचा सेक्शन, इकॉनॉमीचा सेक्शन आणि एन्व्हायरमेंटचा सेक्शन. तर साधारण बघायला गेलं तर 10 ते 12 क्वेश्चन याच्यावर येतात, 14 ते 15 क्वेश्चन याच्यावर येतात, इकॉनॉमीवर 10 ते 12 येतात, आणि एन्व्हायरमेंटवर 7 ते 8 पकडूया, कारण जिओग्राफी आणि याचे ओव्हरलॅपिंग होतात. तर साधारण इथे तुमची 40ची बेरीज होती, 40 40 आपली काय ॲक्युरेसी नसते, 40 ते 40 येणार आहे, तर कुठेतरी 30-35 आपण लेवल लावतो. इथून इकडे इकडे 2-3 मधून 15-16 क्वेश्चन केले तर 50 × 2 = 100 मार्क आपल्याला पडतात, आणि 100 मार्क खूप चांगला स्कोर आहे असं सर राज्यसेवेत तर समजलं जातं. त्यामुळे अशी अडचण येऊ नये, म्हणजे तुम्ही असं, मी हे माझं सांगितलं, पण तुमचे तुम्हाला हिस्ट्री सोपं जात असेल तर तुम्ही इथे टार्गेट करू शकता. तुम्हाला जर इथे करंटचं जर तुम्हाला वाटतं की माझा करंटवर खूप जास्त होल्ड आहे, तुम्ही करंटला 15 पैकी 12 टार्गेट पण ठेवू शकता, असं काही नाही. प्रत्येकाची स्ट्रेंथ आहे, प्रत्येकाचे काही विकनेसेस आहेत, त्यानुसार प्रत्येकाने आपापली स्ट्रॅटेजी डिवाइस केलेली बेटर राहील. त्यासाठी आता सफिशियंट वेळ आहे, जर एप्रिलमध्ये परीक्षा होणार असेल तर खूप जास्त वेळ आहे, म्हणजे 1-5 महिने तर तुम्हाला मिळत आहेत आत्ता, आत्तापासून जरी तुम्ही सुरुवात करणार असाल तर 5 ते 5.5 महिने. त्यामुळे तुम्ही सुरुवातीचा जो कालावधी आहे तो सुरुवातीचा कालावधी एक ॲनालिसिस कसं करताय, तुम्ही पेपर मागच्या वर्षीचे 1-3 वर्षातले पेपर पहा, जे आत्ता कट ऑफचे ट्रेंड दाखवले होते, ह्या 3 वर्षात थोडं चेंज झालं आयोगाचं, कारण नाहीतर आधी 125 पण कट ऑफ लागलेलं आहे, 2015 125च कट ऑफ होता. आत्ताचा चेंज झालेला 17 पासूनचा जो ट्रेंड आहे त्याचे पेपर विश्लेषण करा, आणि त्यानुसार कोणत्या टॉपिकला आपल्याला जास्त हिट करता येतं ते टॉपिक प्रायोरिटाईज करा, त्याच्यात कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न करा. राहिला शेवटचा सेक्शन करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्समध्ये आता हे वेगळं करंट अफेअर्स आहे, म्हणजे हे जी के टाईप पण असतं. तर एखादी कोणती प्रसिद्ध व्यक्ती, त्या प्रसिद्ध व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, तर त्यांच्या पुस्तकाची 7 ते 8 पुस्तकं दिलेली असतात, आणि यापैकी कोणतं पुस्तक नाही आहे, म्हणजे हे ह्युमन, म्हणजे मला तरी इम्पॉसिबल वाटायचं की एवढे कधी मेमोराईज करायचे, किंवा त्यातलं कोणतं नाही हे तरी लक्षात यायला पाहिजे. आणि इथे काय लॉजिकचा काही प्रश्न नाही आहे, माहीत असेल तर लिहा, नाही तर सोडून द्या, असे क्वेश्चन मी तर बेटर स्किप करायचो, कारण काही अंदाजच लावता येत नाही. आपल्याला करंट करताना काय करायचं, तर करंट करताना 2 ते 3 वेळा ते करंट विचारतात, म्हणजे कसं असतं, एक तर पर्सनॅलिटी, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज, त्या वर्षात जर कोणाची एखादा पॉलिटिकल लीडर आहे सिग्निफिकंट, XPM किंवा असेल कोण असेल, त्यांची डेथ झालेली असेल, तर त्यांच्यावर राज्यसभेवर कितीदा होते, लोकसभेवर कितीदा होते, त्याचबरोबर त्यांनी कोणती पुस्तकं छापली होते का, त्याचबरोबर आत्ता आपल्या महाराष्ट्रात इलेक्शन झालेले आहेत, तर त्या इलेक्शनचं थोडं स्टॅटिस्टिक्स पाहून जा. त्या इलेक्शनच्या स्टॅटिस्टिक्सवर प्रश्न विचारला जातो, कोणत्या पक्षाने किती मिळवल्या, डायरेक्ट एक्झॅक्टली फिगर विचारली जाऊ शकते, किंवा टोटल वोटर टर्नआउट रेशो होता, तर तो वोटर टर्नआउट रेशो 4 ऑप्शन देतील, आणि ऑप्शन खूप क्लोज असतात. ऑप्शन म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळेच बरोबर आहेत, आपण 70% समजा असं ऐकलेलं असतं तर पॉईंट पॉईंट पॉईंटमध्ये फरक केलेला असतो. आणि त्याचबरोबर वेगवेगळे अवॉर्ड असतात, आणि बायोलॉजीमध्ये आपले नोबेल्स असतात, नोबेल प्राईज, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर फोकस करा. यासाठी तुम्ही मंथली मॅगझिन वापरत असाल,
कोणतंही एक वापरा, म्हणजे पृथ्वीचं चांगलं आहे पृथ्वी परिक्रमा, आणि दुसरं मग त्याला सप्लिमेंट करायला तुम्ही एखादी वार्षिकी घेऊ शकता. अभिनवची वार्षिकी पण चांगली आहे, बऱ्यापैकी ते सॅटेलाइट लॉन्च वगैरे एकाच ठिकाणी वर्षातलं मिळून जातं, आणि जानेवारी टू जानेवारी केलेलं बेटर राहील. 1.5 वर्षाचं विचारतं, म्हणजे 6 वर्षाचं विचारतात, आणि फेबपर्यंत जानेवारी 15 किंवा जानेवारी एंडपर्यंत केलं तर करंट चांगलं आहे, त्याच्यापुढे जास्त नाही केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, साधारणतः हा अप्रोच होता आणि हे माझे बुक्स होते. आता आहे की परत प्रश्न पडतो, एवढं सगळं वाचून झालंय पण हे वाचलेलं मला अप्लाय करता येईल का, किंवा परीक्षेत ते माझ्या मार्कामध्ये रिफ्लेक्ट होईल का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. यासाठी काय करता येऊ शकतं? इतर टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा घरी आणून पेपर सोडवू शकता, दोन्ही पण ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. टेस्ट सिरीज लावली तर फायदा असा होतो, एक डिसिप्लिन राहते, 15 दिवसाला टार्गेट आहे आपल्याकडे, आणि त्यामध्ये आपलं इव्हॅल्युएशन होत असतं, आपण किती प्रयत्न केलेत आणि किती आणखी प्रयत्न करायचे. त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच नाव आहे, त्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठं आहोत ना, आपल्याला किती पुढचा पल्ला गाठायचा आहे, याचा आपल्याला अंदाज येतो. मग तुम्ही दोन्ही करू शकता, एक क्वेश्चन सॉल्विंगची हॅबिट असेल तर गुड, आणि नाहीतर टेस्ट सिरीज लावलेली चांगलंच आहे. हे दोन्ही ऑप्शन्स आहेत, आणि आणखी बाकी मग प्रिलिम्सबद्दल मला तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तेच जाणून घ्यायला आवडतील. नाही, त्यातल्या सर्वांच्या चालू घडामोडी असतील, ते तुम्हाला कन्वे करतील. मला त्याचं शेड्यूलबद्दल माहित नाही, शेड्यूलबद्दल तुम्ही त्यांना विचारून घ्या. म्हणजे तो मंथलीच असेल, मे बी 3-3 महिन्याचं असं कव्हर करत आलेले असतील, 2 महिन्याचं 2 महिन्याचं असं 6 ते 8 टेस्टमध्ये तुमचं 1 वर्षाचं कव्हर करण्याचा प्रयत्न असेल. मला त्याबद्दल जास्त आयडिया नाही, तुम्ही कोऑर्डिनेटरला विचारून घ्या. तर प्री आणि मेन्स मॅडम कसं आहे, 40% सिलेबस सेमच आहे. प्रिलिम्सला जास्त म्हणजे तयारी चांगली केली तर मेन्सचा 40% सिलेबस होते, आणि आत्तापर्यंत तुमचा किती अभ्यास झाला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हे तुमचे जर 20-30% म्हणजे 70% जर अभ्यास कव्हर होत असेल तर मला वाटतं प्रिलिम्सच फोकस केलेलं हरकत नाही, पण तुमचा खूप कमी वाटतंय तर 1-2-3 तास एका पेपरला देऊन तुम्ही प्रिलिम्स करू शकता जास्त वेळ. मला वाटतं की प्रिलिम्सला जास्त ओके ते असेल तर तुम्ही मग तुमचं सीसॅट वगैरे जर स्ट्रेंथ चांगली असेल तर डिसेंबरपासून जरी केलं तर काय करत नाही, डिसेंबरपासून 3 महिने सफिशियंट आहे. मला वाटतं फ्रेश स्टुडंट प्रिलिम्सवर जास्त फोकस दिला पाहिजे. एक रिव्हिजन टार्गेट हवा, तुम्ही रिव्हिजन किती एक बुक लिस्ट तुम्ही फिक्स करा, म्हणजे आधी केली असेल तर दॅट्स, पण तुम्ही जर फेल असेल बुक लिस्ट तर पहिल्यांदा बुक लिस्ट फिक्स करा, आणि त्याच्या माझ्या किती रिव्हिजन होणार आहे याचा अंदाज घ्या. म्हणजे तुमच्या 3 1+3 3 तर खूप चांगला अभ्यास आहे, म्हणजे 1+3 रिव्हिजन होणे म्हणजे 4 तुमचे रिडिंग होत असतील तर तुमचे रिटेन्शन आणि त्याचबरोबर रिकॉल फास्ट होईल एक्झाममध्ये, आणि त्याचबरोबर तुम्ही टेस्ट सिरीज किंवा क्वेश्चन सॉल्विंग म्हणलं जसं तुम्ही आणून सोडवा किंवा इथे येऊन डिसिप्लिन वातावरणामध्ये इथे येऊन सोडवू शकता. त्याचबरोबर तुमचे जे अवघड, पहिलं मला असं वाटतं सुरुवातीला तुम्ही अवघड विषय घ्या, आत्ता एक अवघड एक सोपा, म्हणजे तुम्ही कसं करताय त्यानुसार आहे. मी 2 विषय करायचो, एक अवघड एक सोपा, म्हणजे अवघडकडेही निग्लेक्ट होत नाही आणि सोप्याचा जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो तो आपला दूर होतो, म्हणजे त्याच्यावर पण रिव्हिजन होत राहतं, कमी वेळ देतो आपण त्याला सोप्या विषयाला आणि अवघड विषयाला जास्त वेळ, म्हणजे पहिल्या महिन्यात आत्ता जर प्रिलिम्स स्टार्ट करणार असाल तर मग त्यानंतर मग परत सोप्या विषयाकडे गेलं की मग आणखी फास्ट स्पीड येतो मग नंतरच्या रिडिंगला. परत कसं होतं की नाहीतर सुरुवातीला सोपे विषय घेतले आणि शेवटी 1 महिना कालावधी मिळला आणि तुमचे अवघड विषय राहिलेले असले तर खूप जास्त टेन्शन येतं, असं की तुम्ही करू शकता. म्हणजे ते पण आहे, डेली रिव्हिजनची पण माझी स्ट्रॅटेजी होती, म्हणजे आज जे वाचले ते उद्या रिकॉल, म्हणजे आल्या आल्या अर्ध्या तासात पहिल्यांदा स्कॅन करून घ्यायचं, म्हणजे लाईन टू लाईन नाही वाचत बसायचं पण स्कॅन करून घ्यायचं, मग उद्या जे वाचणार आहे तो टॉपिक कंटिन्यू करायचं, मग एक फ्लो पण राहायचा आणि जास्त वेळ रिटेन्शन पण बेटर व्हायचं. मग त्यानंतर मग 15 दिवसांनी वगैरे परत तो सब्जेक्ट घ्यायचा का, तर तो विसरायची शक्यता आहेच. हां ते पण चांगलं आहे,
एन्शियंट किंवा आपलं NCERT पण खूप छान आहे. ते NCERTचा जो क्रक्स आहे ना तो लुसेंटमध्ये दिलेला आहे. म्हणजे NCERT आपला आहे ओल्ड सिलेबस RS शर्मा यांचं, त्याचा क्रक्स ह्याच्यामध्ये दिलेला लुसेंटमध्ये दिलेला आहे. ते वाचायचा वेळ असेल तर वाचून घ्या, नसेल तर काही गरज नाही एवढं. कारण बऱ्यापैकी ओरिएंटेशन फॅक्च्युअल राहतं एन्शियंटच्या क्वेश्चन. ते राजांची नावं देतील, गुप्ता डायनॅस्टीमधल्या कोणत्या राजाने हे नाव म्हणजे घेतलं होतं, हां धारण कोणती पदवी धारण केली होती, असंच विचारलं जातं बऱ्यापैकी फॅक्च्युअल. किंवा जे आहेत रॉक एडिक्ट्स किंवा पिलर एडिक्ट्स जे आहेत त्याच्या संदर्भात असतं, मायनर कोणता आहे मेजर कोणता आहे, चार दिलेले असतं. मला नाही वाटत तेवढं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे करंट एवढं म्हणजे नाही केलं तर काही हरकत नाही. काय विचारायचं कुणाला? ओके, सो आशिष सरांनी आपल्याला त्यांचे GSC स्ट्रॅटेजी सांगितली आणि GSC टेस्टरीच्या संदर्भात आणि आपल्या प्रिलिमच्या संदर्भात GS चा अभ्यास कसा करावा त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितले आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण दिली. मला असं का वाटतं की बऱ्याच जणांच्या मनात अजून प्रश्न होते पण त्यांनी विचारले नाहीत? चेहरे वाचता येतात ना आता आम्हाला. प्रश्न विचारत चला रे. मला म्हणजे मला हे तर माहिती आहे की मी जेव्हा स्टुडंट फेजमध्ये होतो, म्हणजे आपण कायमच स्टुडंट फेजमध्ये असतो, पण मी जेव्हा MPSCचा अभ्यास करत होतो तेव्हा मी अक्षरशः भंडावून चढायचो प्रश्न विचारून, कारण ही ऑपॉर्च्युनिटी परत येत नाही. सध्या आम्ही दोघंही यशदामध्ये आमचं ट्रेनिंग चालू आहे, सकाळी 6 ट्रेनिंग चालू असतं आणि 9:30 ते 5 लेक्चर करून आम्ही इकडे आलो आहे. आमचं ॲक्च्युली रविवारचा दिवस मोकळा असतो पण उद्या आमची NDAची विजिट ठेवली आहे, त्याच्यामुळे आम्हाला आज हे तातडीनं सेशन घ्यावं लागलं, आफ्टरनून इव्हनिंग सेशन घ्यावं लागलं. पण जेवढे पण आता अधिकारी मित्र येतील तुमच्यासमोर त्यांना तुमच्या सगळ्या मनातले प्रश्न विचारा, आणि जे फ्रेशर्स असतील त्यांनी तर अजिबात भीती बाळगायची काही कारणच नाही आहे, कारण काय आपलं काही कंपॅरिझन करायला काही नाहीच आहे, त्याच्यामुळे काय भीती बाळगायची. ज्यांनी 1-2 अटेम्प्ट दिले असतील, वेगवेगळ्या टप्प्यांवर गेले असतील, त्यांनी त्या टप्प्यांवर काय काय चुकलं आहे आपलं हे विचारण्यासाठी तर ही ऑपॉर्च्युनिटी घ्या ना. बरं आत्ता नोव्हेंबर चालू आहे बरोबर, सो नोव्हेंबरची सुरुवात हा एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी की तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी चेंज करायची असेल, इव्हॉल्व करायची असेल किंवा सुरुवातीपासून करायची असेल. बरेच जण प्रश्न विचारत होते की आत्तापासून फ्रेशरसाठी काय करायचं, तुम्ही आत्तापासून जरी अभ्यास केला ना MPSCचा म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास तुम्ही आत्तापासून जरी सुरू केला, आजचा दिवस गेला 2 नोव्हेंबर संपला, 3 नोव्हेंबरपासून जरी तुम्ही अभ्यास सुरू केला तरी पण तुम्ही प्रिलिम पास होऊ शकता याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. सिरियसली सिन्सिअरली दोन्ही प्रकारे अभ्यास करा, तुमची प्रिलिम निघते. ओके, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यांच्या आत्तापर्यंत काही चुका झाल्या असतील किंवा अभ्यास कमी पडला असेल त्यांना तर फक्त रिव्हिजन करायचे आणि चुका सुधारायच्या आहेत, मग त्यांनी प्रिलिम न पास होण्याचं काही कारणच नाही आहे. अगेन 2 लाख मुलं बसतात त्यातून काही हजार लोक सिलेक्ट होतात, ही याच्या भीती बाळगायचं कारण नाही आहे, ते आव्हान स्वीकारायचं कारण आहे. बरं, या क्षेत्रामध्ये आपल्याला दुसऱ्यांना कोणी ढकललं आहे का? आपण स्वतःहून आलो आहे बरोबर, मग त्याच्यामध्ये हे आव्हान आहे तुमच्यासाठी, इट इज अ चॅलेंज. मग 2 लाख मुलं बसतात का 4 लाख मुलं बसतात त्याच्याने फरक पडत नाहीत, पण तुम्ही कॉम्पिटिशन काय आहे ती समजून घ्या पहिले आणि मग त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही उतरले आहात त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास सुरू करा. नोव्हेंबर हा इतका बेस्ट टाईम पिरियड आहे की जे नवीन सुरुवात करत आहेत त्यांनासुद्धा अजूनही ॲम्पल टाईम आहे, भरपूर वेळ. साधारणपणे ज्या वर्षी लोकसभा निवडणुका असतात ज्या मेमध्ये होतात त्यावेळेस प्रिलिम फेब्रुवारीमध्ये घेतली जाते असा अनुभव आहे. आता यावर्षी पण फेब्रुवारीमध्ये होती, 14 पण फेब्रुवारीमध्ये होती, 20 तर कुठल्या लोकसभा निवडणुका नाही आहेत किंवा राज्याची पण निवडणुका नाही, त्याच्यामुळे प्रिलिम साधारणपणे मार्च एंड एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये व्हायला हरकत नाही, अजून शेड्यूल आलं नाही ना आय थिंक. सो तुमच्याकडे एप्रिलपर्यंत किचिकार वेळ आहे रे अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, मला सांगण्याचा उद्देश असा की तुमच्या मनात प्रश्न आहेत मला जाणवतंय, ते उभं राहून सुद्धा मी बसलो होतो मला जाणवतंय तुमच्या चेहऱ्यात प्रश्न आहेत. आता मी CSATबद्दल थोडं बोलणार आहे, मला जेवढा अनुभव आहे तो. याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा, चालू असताना विचारलं तर चांगलंच आहे, नाहीतर मग नंतर तुम्हाला वेळ देईन तेव्हा विचारा. जर का तुम्हाला आशिष सरांना अजून GSCबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील मधल्या काळात, समजा एखादा आलं समजा प्रश्न डोक्यामध्ये, तर तो पण विचारा, हरकत नाही. आम्ही इकडे आलो तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलो ना, नाहीतर कशाला आलो असतो इकडे आम्ही. आम्हाला जो काही अनुभव आहे थोडासा तो तुम्ही तुमचा वापर करून घ्यावा, आमच्या चुका तुम्ही करू नये म्हणून तर आपण सेशन ऑर्गनाईज केलं आहे बरोबर. सगळ्यात पहिल्या तर आशिष सर जे बोलले त्याबद्दल तुम्हाला थोडंसं अजून एकदा रिमाइंड करून देतो.
मी सीसॅटबद्दल बोलणार आहे. त्याच्यामुळे आशिष सरांनी त्यांचे जे 3 वर्षाचे मार्क लिहिले होते त्याच्यामध्ये त्यांचे सीसॅटचे मार्क किती होते कोणी सांगू शकेल का, रिकॉल करू शकेल का मला? 100, 100, 140 आणि 165. व्हॉट डज दिस सिग्निफाय, याचा अर्थ काय? इम्प्रूव्हमेंट होत गेली आहे, बरोबर. पहिली गोष्ट, प्रत्येक वर्षी इम्प्रूव्हमेंट होत गेली आहे. याच्या मागचे कारण दोन असतील, की अनुभवाने माणूस अजून शहाणा होतो, आणि अगेन प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. बरं, त्यांना 2017 बॅचमधून सी ओ पद मिळालं होतं, तरी पण ते नाही थांबले आणि 18 बॅचला त्यांनी परत अभ्यास करून डी सी पद काढले, बरोबर. म्हणजे काय, 140 सी सॅट लोक, म्हणजे साधारणपणे समजा आता तुम्हाला मी सांगितलं की 140 सी सॅट टार्गेट करणं कठीण आहे, नाही का? खरंच कठीण आहे. आत्ता कोणी 140 सी सॅट जर का स्कोर काढला असेल तर तो आपण म्हणू की अरे खूप भारी सी सॅट आहे त्याचं, पण त्याच्याही पुढे जाऊन 165 सी सॅट काढू शकतो याचं उदाहरण आहे ना आपल्यापुढे, बरोबर. एक पोस्ट काढून सुद्धा, सो 100, 140 आणि 165, दिस इज अ कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट. बरं, जी एसमध्ये पण इम्प्रूव्हमेंट झालीच आहे, सीसॅटमध्ये पण इम्प्रूव्हमेंट झाली आहे, आणि कट ऑफचा तुम्ही जर का विचार केलात तर तुम्हाला दोन्हीचे मार्क इक्वली लागतात जर का तुम्हाला प्रिलिम पास व्हायचं असेल तर. तुम्ही फक्त जी एसचा अभ्यास करून सीसॅट कसं बसं काठावर पास होऊन जर का तुम्ही गॅम्बल करत असाल तर ते कठीण आहे. म्हणजे फक्त जर का सीसॅटचा अभ्यास करत असाल आणि जी एस कसं बसं पास करत असाल ते पण कठीण आहे. तुम्हाला नंतरच्या वेळ, प्रिलिम नंतरच्या वेळ, तुम्हाला पूर्ण वेळ जी एस कव्हर करता येणार नाही, त्या 3-3.5 महिने जो वेळ मिळतो. त्यामुळे दोन्हीला इक्वली वेटेज द्या, जी एसचा पण अभ्यास करा, सीसॅटचा पण अभ्यास करा. सीसॅटची भीती मनातून पहिले काढून टाका, सीसॅट इज घाबरण्यासारखं काही नाही आहे. पहिली गोष्ट, अगेन, हा या क्षेत्राकडे आपण स्वतः आलेलो आहोत, आपण स्वतः ठरवले की आपण राज्यसेवेचा अभ्यास करणार आहे, एमपीएससीचा अभ्यास करणार आहे, त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये जे काही चॅलेंजेस आहेत, उतार चढाव आहेत, ते आपण आपल्याला फेस करायचे आहेत. बरं, कुठल्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत, पेपर कसा निघणार, प्रश्न कसे येणार, कट ऑफ किती लागणार, किती मुलं फॉर्म भरणार, जागा कुठल्या कुठल्या निघणार, डी सी किती निघणार, तहसीलदार किती निघणार, डीवायएसपी किती निघणार, या सगळ्या आपल्या आपल्या क्षमतेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. सो त्याचा काहीही विचार करायचा नाही. दुर्दैवाने सुरुवातीच्या अभ्यासाच्या काळामध्ये याच गोष्टींवर जास्त फोकस केला जातो ना, आपल्या याच्यामध्ये वेळ नाहक वाया जातो. सध्या फोकस करा की आपल्याला काय करायचं आहे, माझं स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ काय आहेत, स्ट्रेंथ मी अजून परफेक्ट कसं करू शकतो, नॉन स्ट्रेंथ मी त्याच्यामध्ये स्ट्रेंथमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो, दॅट्स इट. स्वतःवर फोकस करा, एक कन्स्ट्रक्टिव्ह चांगला ग्रुप तयार करा जो तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंटसाठी मदत करेल, आणि त्या ग्रुपबरोबर जास्तीत जास्त राहा, डिस्कशन करा, अभ्यासाच्या बाबतीत जास्त बोला, भांडण मेंटेन करण्यात वेळ घालवू नका. तावातावाने चर्चा करण्यामध्ये कोणाचंही भरं झालेलं नाही. आपण इकडे ग्रुप डिस्कशन हा एमपीएससीचा कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. आपल्याला प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टसाठी 1-to-1 होते. आपल्याला असं 10 लोक बसलेत आणि मग आपल्याला तावातावाने चर्चा करायची असं काही नाही आहे, त्याच्यामुळे ती चर्चा लिमिटेड ठेवा. मी सीसॅटबद्दल बोलणार आहे आता. जी एसचं आपलं डिस्कशन आशिष सरांनी घेतलंच, बरोबर. 100 प्रश्न, 200 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, 1/3 निगेटिव्ह, बरोबर. मला सीसॅटचं सांगेल का कोणी, कसं असतं प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन, किती प्रश्न असतात? 80 प्रश्न. किती मार्क असतात? 200 मार्क, बरोबर. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात? 2.5 मार्क्स पर क्वेश्चन, बरोबर. आणि याला परत 1/3 निगेटिव्ह आहेच ना, ठीक आहे. ज्यांनी आत्तापर्यंत एखादी तरी प्रेझेंट दिली असेल त्यांना तर अनुभव आहे, ज्यांनी नसेल दिली प्रेझेंट त्यांनी आटले राज्यसेवेचे मागचे क्वेश्चन पेपर तरी बघितले असतील, बरोबर. आता हे 80 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन परत कसं असतं, किती असतं? सगळ्यात पहिले टॉपिक मागा, टॉपिक कुठला असतो? कॉम्प्रिहेन्शन, बरोबर. किती प्रश्न असतात? 50 प्रश्न. साधारणपणे 10 पॅसेजेस असतात, × 5 क्वेश्चन्स इच, बरोबर. आता या 10 पॅसेजमध्ये सुद्धा आपलं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं करता येतं, कसं करता येईल? 10 पॅसेजपैकी 8 पॅसेज असे असतात ज्याचं इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये भाषांतर दिलेलं असतं. एक पॅसेज असतो फक्त मराठीमध्ये ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नाही, एक पॅसेज असतो फक्त इंग्लिशमध्ये ज्याचं मराठी ट्रान्सलेशन नाही, बरोबर. सो या 10 पॅसेजपैकी आपण परत 3 भाग करतोय, 8 पॅसेज मराठी आणि इंग्लिश, एक फक्त मराठी आणि एक फक्त इंग्लिश, ठीक आहे. हे झाले 50 प्रश्न. उरलेले 30 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? 25 प्रश्न, बरोबर. याला आपण जनरली सीसॅट म्हणतो, ज्याला आपण कॉमन मॅथ्स पण म्हणतो, सीसॅट पण म्हणतो, मेंटल ॲबिलिटी पण म्हणतो, सगळं म्हणतो आपण त्याला. सीसॅट धरून चालूया आपण. आणि शेवटचे 5 प्रश्न PSDM. PSDMच्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, प्रश्न कसे असतात, प्रश्न म्हणजे काय,
इथे पॅसेज असतं, कॉम्प्रिहेन्शन असतं, वरती पॅसेज आहे, खाली 5 प्रश्न आहेत आणि 5 प्रश्नाला प्रत्येकी 4 4 ऑप्शन आहेत, बरोबर? एक प्रश्न एक ऑप्शन बरोबर त्याला 2.5 मार्क मिळतील, बाकीचे 3 ऑप्शन चुकीचे त्यांना वजा 1/3 of 2.5 मिळतील. PhDMचं काय असतं? PhDMला निगेटिव्ह मार्किंग नाही, बरोबर? नो निगेटिव्ह मार्किंग. आणि मग 4 ऑप्शन असतात, त्यांचे मार्क कसे असतात? झिरो, वन, 1.5, 2.5, बरोबर? परत हे सिच्युएशन बेस्ड प्रश्न असतात. उदाहरण दिलं असतं की तुम्ही एखाद्या तालुक्याचे आरोग्य अधिकारी आहात, त्या तालुक्यामध्ये साथीच्या रोगाचा फैलाव झाला आहे, तुमच्याकडे निधीची कमतरता आहे, औषधांची तुटवडा आहे आणि असं असं आहे, तुम्ही काय कराल त्याबद्दल? एखादा तुम्ही पोलीस अधिकारी आहात, तुमच्याकडे दंगल हाताभार जाते असं तुम्हाला वाटतं, तुम्ही अतिरिक्त कुंभक मागण्यासाठी काय कराल वगैरे वगैरे, असे प्रश्न असतात. सो हे झालं PhDM. मधल्या जे 25 प्रश्न आहेत ना, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? आपण साधारणपणे असं डिस्ट्रीब्युशन करूया, ज्याच्यामध्ये गणिती स्किल्स लागतात, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, आकडेमोड, गणित करावं लागतं, असे असतात 12 ते 13 प्रश्न. आणि बाकीचे सगळे नॉन गणिती. नॉन गणिती म्हणजे काय? दिशादर्शन आलं, रक्तगट आलं, रक्त नातेसंबंध आलं, बरोबर? किंवा मिरर इमेज आणि बाकी सगळे प्रश्न ना, सिटिंग अरेंजमेंट वगैरे असतात सगळे. सो याच्यामध्ये साधारण आपण 12 ते 13 प्रश्न, याच्यामध्ये आपण म्हणूया की मॅथमॅटिक्स बेस्ड, आणि याच्यामध्ये आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी, मेंटल ॲबिलिटी प्लस रिझनिंग, बरोबर? आपण मेंटल ॲबिलिटी रिझनिंग एकत्र कव्हर करतोय. सो आता याच्यामध्ये भीती बाळगण्यासारखं काय कारण आहे? जनरली मुलांमध्ये, MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये CSATबद्दल भीती असते की नाही, मी GS रट्टा मारून पास करून घेईन पण मला CSAT जमणार नाही, जसं येईल तसं येईल, राम भरोसे. मुळात लक्षात घ्या, 80 पैकी 50 प्रश्न, म्हणजे मोर दॅन हाफ प्रश्न असतात जे पॅसेजवर दिलेले आहेत. समजा तुम्हाला एखादा लहान भाऊ असेल किंवा शेजारी कोणी लहान भाऊ बहीण वगैरे असेल, त्यांना समजा तुम्ही आत्ता सांगितलं की उद्या तुझी मी एक टेस्ट घेणार आहे, टेस्ट अशी असणार आहे की वरती उतार असणार आहे, खाली एक प्रश्न असणार आहे, प्रश्नाचे 4 ऑप्शन असणार आहेत, तुला एक ऑप्शन निवडायचा आहे, तो मुलगा किंवा ती मुलगी अभ्यास करेल का? नाही करणार. तो म्हणेल की अरे याच्यात काय अभ्यास करायची गोष्ट आहे का? वरती प्रश्न दिलेला आहे, वरती प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, मला प्रश्नातनं फक्त एक उत्तर निवडायचं आणि लिहायचं आहे, एवढंच करायचं आहे ना आपल्याला, बाकी वेगळं काय करायचं आहे? आता हे जे 10 पॅसेज असतात, त्या 10 पॅसेजमधले टॉपिक काय असतात? बरेचसे टॉपिक हे आपल्या अभ्यास रिलेटेड असतात. कधी हिस्ट्रीचा एखादा टॉपिक असतो, कधी ज्योग्राफीचा असतो, कधी पॉलिटिक्सचा असतो, कधी एखाद्या एन्व्हायरमेंटचा असतो, कधीतरी एखादी न्यूजच टाकलेली असते, बातमी जशी तशी टाकलेली असते, कधी फार क्वचित असं होतं की 2 किंवा 3 पॅसेज एकाच विषयाचे आलेत, पण असं होतं. कधी सायन्सचे 2 टॉपिक घेऊन जातात, कधी एखादा थोडासा तत्वज्ञानाचा विषय घेतो, कधी कधी खूप तत्वज्ञानाचा असा फार जड टॉपिक एखादा येतो, एक पॅसेज येतो जो फक्त मराठीमध्ये आहे, ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नसतं, एक पॅसेज असतो फक्त इंग्लिशमध्ये आहे. बऱ्याच लोकांची भीती असते की मी हा इंग्लिशचा पॅसेज बघणारच नाही, मी सोडवणारच नाही, का? कारण मला इंग्लिशच्या मनामध्ये भीती आहे. काही लोक म्हणतात की मी फक्त हे 8 सोडवीन, मला फक्त मराठी फक्त इंग्लिश काहीच जमणार नाही, कारण मला ते क्वेश्चन्स टॅली करून बघता येत नाही. साधी गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आपल्याला 50 प्रश्न असे सोडवायचे आहेत ज्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे, आपल्याला प्रश्न बघायचा आहे, उत्तर निवडायचं आहे, 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचं, तो फक्त त्याचा गोळा काळा करायचा आहे, एवढंच काम आहे. समजा एखाद्या लहान मुलाला असं सांगितलं तर त्याचा अभ्यास करून पण येणार नाही, पण आपण याची प्रॅक्टिस करणार आहोत, बरोबर? CSATमध्ये हा झाला कॉम्प्रिहेन्शनचा भाग, पुढचा आहे 25 प्रश्नांचा भाग, हा 12 ते 13 मॅथ्सचे प्रश्न, 12 ते 13 मेंटल ॲबिलिटीचे प्रश्न. मेंटल ॲबिलिटीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की काही काही वेळेस एखादं लॉजिक क्लिक होतं, काही काही वेळेस लॉजिक क्लिकच होत नाही. एखादी नंबर सिरीज असते, किंवा वर्ड सिरीज असते, किंवा एखादं मिरर इमेज असते, किंवा एखादी चक्राकार एखादी आकृती फिरवलेली असते, त्याचा पुढचा भाग 1 2 3 दिला असता चौथा भाग आपल्याला ओळखायचा असतो. कधी कधी लॉजिक क्लिक होतं, कधी कधी तर लॉजिक पटकन क्लिक होत नाही, बरोबर? 25 पैकी माझा असा अनुभव आहे की साधारण 15 ते 18 प्रश्न असे असतात जे खूप इझी आहेत, जे आपल्याला सोडवता येतात, सगळ्यांना जनरली सोडवता येतात. सगळेजण इकडे किमान 10वी 12वी पास झालेले आहेत, काही काही लोक डिग्रीला शिरला असतील, बरोबर? किंवा काही काही बऱ्याच जणांनी डिग्री केलेली असेल. 10वी 12वीच्या लेवलचे हे मेंटल ॲबिलिटीचे टेस्ट आहेत. आता 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप आहे, 6वी आणि 9वीला होमीबाबा टेस्ट आहे, त्याच्यासुद्धा मुलं असेच प्रश्न सोडवतात. आपल्याला कदाचित थोडी डिफिकल्टी लेवल जास्त असेल, पण आपल्याला हे सोडवता येतात.
या 25 प्रश्नांपैकी 18 ते 20 प्रश्न खरोखर इझी असतात, ते आपण सोडवू शकतो. 3 ते 4 प्रश्न कठीण आहेत, येस आय कॅन अंडरस्टँड. कधी कधी ते पझल असतं की 7 व्यक्ती 7 ठिकाणी काम करतात, 7 शहरांमध्ये राहतात, मग त्याचा आपल्याला जोड्या लावायचे असतात. इट टेक्स टाईम अँड इट इज डिफिकल्ट, ते मी मान्य करतोय. सो 25 पैकी साधारण 18 ते 20 प्रश्न असे असतात जे आपल्याला सोडवता येतात. आणि PSDM ला घाबरायचं काय कारण आहे? PSDM ला तर मुळात निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे. तुम्ही समजा वर्स्ट म्हटलं, वर्स्ट ऑप्शन निवडला तरी तुम्हाला 0 मार्क मिळणार आहेत, तुम्ही निगेटिव्हमध्ये जात नाही आहात. जर का तुम्ही 5 प्रश्न सोडवले, जर का तुम्हाला 2.5 पैकी 2.5 आले प्रत्येक ठिकाणी, तुम्ही 12.5 मार्क प्लस होत आहेत, नाही तर तुम्ही 0मध्ये येत आहे. इट इज नॉट निगेटिव्ह मार्किंग. सो CSAT मध्ये भीती बाळगण्याचं काही कारणच नाही आहे. मग CSAT मध्ये आपल्याला कमी मार्क का मिळतात? CSAT मध्ये कमी मार्क मिळतात याचं कारण आहे वेळ. 2 तास 120 मिनटं, बरोबर. समजा तुम्ही 2019 CSAT चा पेपर घेतला, आत्ता मोबाईलवर MPSC वेबसाईटवर गेलेत, MPSC 2019 पेपर डाउनलोड केला, तुम्हाला मी आत्ता सोडवायला सांगितलं आणि म्हटलं की कितीही वेळ घ्या पण सोडवा. तुमच्यापैकी बरेच जण अबव 140-150 मार्क मिळवतील याची मला गॅरंटी आहे. आपापसात अभ्यास करून, म्हणजे एक एकट्याने अभ्यास करून, ग्रुपने अभ्यास करून नाही, इंडिव्हिज्युअली तुम्ही 140 ते 150 मार्क मिळवाल. वेळ जास्त लागेल मला मान्य आहे, 2 तासात होणार नाही, कदाचित 2 तास 15 मिनटं घ्याल, 2 तास 20 मिनटं घ्याल, काही काही जणांना 2.5 तास लागेल, 3 तास लागेल, इट्स ओके. पण तुम्ही ते मार्क मिळवाल 140-150 सहज शक्य का? कारण हे 50 × 2.5 125 मार्क पॅसेजचे तर आहेत, बरोबर. 50 × 2.5 ना, 125 मार्क पॅसेजचे आहेत आणि इकडचे 12.5 मार्क PSDMचे आहेत. आणि याच्यातले काही काही तर सोपे गणित असतील जे तुम्हाला सहज येतात, आत्ता सुद्धा तुम्ही सोडवू शकतात, कुठलीही प्रॅक्टिस न करता तुम्ही सोडवू शकतात. सो 125 + 12.5 137.5 प्लस कमीत कमी 4-5 प्रश्न तर येतील तुम्हाला. यू कॅन इझिली स्कोअर 140-150 प्लस इफ यू आर गिवन द CSAT क्वेश्चन पेपर राईट नाव. मग प्रॉब्लेम काय होतो? प्रॉब्लेम होतो की आपल्याला सगळं 2 तासामध्ये सोडवायचं असतं, ते पण अनोळख्या ठिकाणी. 2 तासामध्ये आपण ऑलरेडी GSI पेपर सोडवलेला असतो, मधल्या वेळ डबा खालेला असतो, डबा खाताना कानावर चर्चा पडलेली असते की याचं उत्तर हे, त्याचं उत्तर हे, आपल्याला आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, घराचा दरवाजा दिसायला लागलेला असतो, आई बाबांचे चेहरे दिसतात, आईची चप्पल दिसते कधी कधी, बाबांचा बेल्ट दिसतो आणि मग आपल्याला घामपडायला सुरुवात होते. आणि मग आपण CSAT मध्ये जे इझी प्रश्न असतात ते सुद्धा आपण डिफिकल्ट करतो आणि मग 2:08 ऐवजी 2:09 होतं, 9:35 होतं आणि मग आपण तिकडे चुकतो. हे न चुकण्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीज सोडवायची किंवा कुठलेही पेपर सोडवायचे आहेत. बेस्ट गोष्ट आहे की तुम्ही राज्यसेवेचे MPSC 2012 पासूनचे आत्तापर्यंतचे क्वेश्चन पेपर सोडवा आणि टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. CSAT मध्ये प्रॅक्टिसला पर्याय नाही, देर इज नो अल्टरनेटिव्ह अदर दॅन प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिसच करायची आहे, जितक्या वेळा शक्य तितक्या वेळा प्रॅक्टिस करायची. आता हे सोडवण्याची माझी जी मेथड आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. आपल्याकडे 120 मिनिट्स आहेत, CSAT मध्ये तुम्हाला प्रत्येक मिनिटाचा हिशोब लावायचा आहे. कारण तुमच्याकडे जर का 1 मिनिट जरी तुम्ही कमी असेल, तुमच्याकडे 119 मिनिटं असतील, तर तुम्ही याच्यातला कदाचित 1 प्रश्न कमी सोडवाल. 1 प्रश्न कमी म्हणजे 2.5 मार्क कमी, आणि 2.5 मार्क कमी म्हणजे ह्यूज डिफरन्स. MPSC जेव्हा कट ऑफ लागतात त्या कट ऑफपेक्षा 1 कमी असणाऱ्यांचे जरा चेहरे बघा की 153 कट ऑफ लागला मला 152 आहेत. रिमेंबर, वर्षातून एकदा परीक्षा होते. तुम्ही समजा 1 मार्कानं तुमचा कट ऑफ कमी झाला, तुम्हाला परत पुढच्या वर्षी ती प्रिलिम येईपर्यंत वाट बघायची. सो 2.5 मार्क मेक्स अ ह्यूज डिफरन्स. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे, कारण त्या 1 मिनिटावर तुम्हाला 2.5 मार्क मिळत आहेत आणि 0.5 असेल तर तो 3 होतं, बरोबर. सो तुम्हाला पोटेन्शियली 150 असतील तर 153 मार्क मिळू शकतात. पण तुम्ही तो 1 प्रश्न नाही सोडवला, तुम्हाला 150 मिळाले, कट ऑफ 152 लागला, आउट ऑफ द रेस. सो CSAT खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पूर्णपणे त्या 2 तासामध्ये 120 मिनिटांमध्ये तुमचं टाईम प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईम प्लॅनिंग. तुम्ही प्रॅक्टिस करणार करताना सुद्धा तुमचं टाईम प्लॅनिंगवरच प्रॅक्टिस करणार आहात. मी जनरली असं करायचो, मी जेव्हा राज्यसेवेचा अभ्यास केला, माझेसुद्धा 3-4 अटेम्प्ट झाले, मी प्रत्येक वेळेस हे ट्रायल अँड एरर मेथडने प्रयत्न केले की मला सगळ्यात चांगली मेथड कुठली येते. मी मला जी मेथड सुटते तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्यानुसार चेंजेस करू शकतात. अजिबात असं बंधनकारक नाही की मी जे केलं तुम्हीच ते केलं पाहिजे. मी सगळ्यात पहिले पेपर हातात घेतला, उदाहरण असं आपण घेऊया की तुम्ही 10 ते 12 तुम्ही पेपर GSI सोडवला, मध्ये 12 ते 3 गॅप आहे आणि मग 3 ते 5 आपला CSAT चा पेपर आहे. इमॅजिन तुम्ही एप्रिलच्या पहिल्या रविवारी सेंटरला गेले, पिंपरी चिंचवड, हडपसर, मुंडवा, कोंडवा अशा ठिकाणी सेंटर येतात, बरोबर. तयारी ठेवा जायची, दूर ठिकाणी जायची. तुम्ही त्या ठिकाणी गेलेत, पहिले GSI पेपर सोडवला, 3 वाजता तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर आला, 3 वाजता तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आला. द फर्स्ट थिंग दॅट यू विल डू इज यू विल स्कॅन द क्वेश्चन पेपर. पहिले प्रश्नपत्रिका व्यवस्थित पूर्ण बघा
सध्या आपली मॅच चालू आहे ना, टेस्ट टेस्ट मॅच चालू आहे आपली, कोणासोबत चालू आहे? साऊथ आफ्रिकेसोबत चालू आहे का? संपली ना, आपण जिंकलो ना, आता बांगलादेशसोबत चालू आहे ना, बरोबर. सो आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलूया जरा. विराट कोहली टॉस जेव्हा जिंकतो किंवा हरतो, बरोबर, जो जेव्हा जातो जेव्हा टॉस करण्यासाठी, दोन्ही कॅप्टन येतात, तेव्हा पहिले बॅटिंग घ्यायची किंवा बॉलिंग घ्यायची कशावरून ठरवतात? पिच कंडिशनवरून ठरवतात, बरोबर. पिच ओलं आहे का, ड्राय आहे, त्याच्यावर गवत आहे का, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, याच्यावरून सुद्धा ठरतं की समजा डे नाईट मॅच आहे का सकाळी झालेली सुरुवात असेल मॅच आहे, बरोबर. एवढंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बिईंग इंडियन्स वी लव क्रिकेट, राईट. आपल्याला सेसरच्या क्वेश्चन पेपर हातात घेतल्यानंतर आपल्याला पिच कंडिशन्स बघायचे आहेत. पिच कंडिशन्स म्हणजे काय? पहिली गोष्ट, आपल्याकडे आता ए बी सी डी चार प्रकारचे क्वेश्चन पेपर असतात, चार सेट असतात ना क्वेश्चन पेपर्सचे. तुमच्या पुढच्याला ए असेल, तुम्हाला बी असतो, मागच्याला सी, त्याच्या मागच्याला डी असतो. एम पी एस सी प्रश्नांचं नेहमी जो क्रम आहे तो बदलत असते, नॉट नेसेसरी तुम्हाला प्रत्येक वेळेस 1 ते 50 प्रश्न सी सेटचे पॅसेजचे असतील, मग 51 ते 75 पर्यंत 74 पर्यंत सी सेट असतील, आणि मग 75 ते 80 सी सेट पी एच डी एम असतील, नॉट नेसेसरी. कदाचित ते चेंज पण होऊ शकतं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला पॅसेजेसची लांबी रुंदी बघायची आहे. हे 10 पॅसेजेस जे आहेत ना, त्याची तुम्हाला लांबी बघायची, किती मोठे पॅसेजेस आहेत, त्याच्यावरून ठरवायचे की तुम्ही त्याला किती वेळ देणार आहात. ईच पॅसेज यू नीड टू रीड ॲटलीस्ट टॉईस. एकदा स्कॅन करायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट बघायचे आहेत, प्रश्न बघायचे आहेत, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित वाचावं लागणार आहे. सो तुम्हाला पॅसेजेसची लांबी किती आहे, तुम्हाला कमीत कमी प्रत्येक पॅसेज 2 लागणार आहे. तुमच्या डोक्यात आयडिया क्लिअर पाहिजे की ओके, मला हा पॅसेज वाचायचा आहे, मला इतकं इतकं वाचायचं आहे, मला किती वेळ लागेल. बऱ्याच वेळा असं होतं की तेव्हा एम पी एस सीच्या क्वेश्चन पेपरची कागदाची एकदम बारीक पातळ कागद असतो, मध्ये एखादा क्वेश्चन पेपर असा जोडला गेला आणि तो प्रश्न आपण बघितला नाही, स्किप केला, आणि मग नंतर असं येतो की तो अख्खा पॅसेज मिस झाला आहे आपला. अशा घडलेल्या घटनेत म्हणून तुम्हाला सांगतो की आधी क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघून घ्या, एवढा जाड सी साईडचा क्वेश्चन पेपर असतो, कारण पॅसेजेसची लांबी जास्त असते कधी कधी. सो पहिले पॅसेजेस बघा, त्याच्यानंतर तुम्हाला बघता येईल की सी साईडचे प्रश्न कसे आहेत. सी साईडच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला कळेल की अरे ह्या तर प्रश्न मला दिशा काय आहेत ते तर मला माहिती आहे, रक्तनाते संबंध मला माहिती आहे, मला घड्याचं गणित मला येतं आहे, मी घड्याचा फॉर्म्युला माहिती आहे, मला कॅलेंडरचं गणित मला येतं आहे, असे सगळे गणित तुम्ही बघत जाल, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढत जाईल की हे मला येतं आहे, आय कॅन डू दॅट. आणि मग पी एच डी एमकडे या. पी एच डी एमचे प्रश्न एक मराठीमध्ये दिलेला असतो, खाली इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं असतं, एक प्रश्न एकेका पानाचा असतो, लिटरली वरती मोठं सिच्युएशन दिलेली असते, त्याच्याखाली 4 ऑप्शन दिलेले असतात. ऑब्व्हियसली याला जर का निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर ते असाच प्रयत्न करतील की 4 ऑप्शन अगदी क्लोज आहेत आणि 4 बरोबर वाटत आहेत. खरंच तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, पी एच डी एमच्या 4 ऑप्शन बरोबर वाटतात, वाटू शकतात. त्यातून आपल्याला जर का योग्य निवडायचं आहे तर आपल्याला जर काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला कळलं तर पाहिजे की पी एच डी एमचे किती प्रश्न आहे, त्याची लांबी रुंदी काय, सिच्युएशन काय दिलेली आहे. सो पहिल्या 5 मिनिटांमध्ये 120 मिनिटांचा तुम्हाला मी आता टाइम टेबल टाईम मॅनेजमेंट सांगतोय. पहिल्या 5 मिनिटांमध्ये नेहमी पहिले क्वेश्चन पेपर बघा, व्यवस्थित बघा. 5 मिनटं इज मोर दॅन सफिशियंट. क्वेश्चन पेपर पहिले बघा, नंतरच्या 10 मिनटांमध्ये आय विल रिक्वेस्ट एव्हरी वन टू सॉल्व पी एच डी एम, प्रॉब्लेम सॉल्विंग डिसिजन मेकिंग. याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही पहिल्यांदा शांतपणे सगळे प्रश्न वाचा, त्याच्याखालच्या 4 ऑप्शन वाचा, त्याच्यातलं जे सगळ्यात योग्य उत्तर आहे तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही गोळा काळा करा. तुम्हाला 2.5 मार्क मिळालेच पाहिजेत, नाहीतर कमीत कमी 1.5 तरी मिळायला पाहिजे. 0 पर्यंत तर कोणी आलं नाही पाहिजे. जनरली एखाद्या प्रश्नामध्ये 0 आलं चालतंय, पण साधारण 10, 11, 11.5, 12.5 तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे याच्यातून. दुसरी गोष्ट असं होतं की आपण जेव्हा पहिले कॉम्प्रिहेन्शन किंवा सीसेट सोडवायला जातो त्याच्यामध्ये आपण वाहवत जातो, कारण पॅसेज आपण वाचला, 4 प्रश्न आले, 1 प्रश्न आपल्याला अडला आहे, तर आपला इगो हर्ट होतो की नाही नाही हा 1 प्रश्न मी सोडवणारच. सोडून देता येत नाही ना, कारण आपण त्याच्यामध्ये 15 मिनटं इन्व्हेस्ट केलेत, 10 मिनटं तो पॅसेज वाचण्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेत, तो 1 प्रश्न सोडणार कसा? तो 1 प्रश्न सोडला, परत त्या प्रश्नावर यायचं, म्हणजे परत तो पॅसेज वाचणं आलं, मग आपण तो परत पॅसेज वाचायला जातो, त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. असं करत करत समजा आपण पी एच डी एमला टाईम अलोकेट केला नसेल तर शेवटच्या 2 मिनटांमध्ये आपल्याला 5 पी एच डी एम सोडवायचे राहिलेत असं लक्षात येतं. जसं पॅसेजचं होतं तसं सी साईडचं पण होऊ शकतं की एखादा नंबर सिरीजचा प्रश्न तुम्हाला पटकन लक्षातच येत नाही की घनमूळ वजा वर्गमूळ आहे ते, 2 चा घनमूळ वजा 2 चा वर्गमूळ काय, वर्ग घन वर्सेस घन वजा वर्ग असं आहे ते, मग 3 चा घन वर्सेस वजा 3 चा घन वर्ग आहे, मग 4 चा घन वजा 4 चा वर्ग आहे, असं हे जे काही काही खूप किचकट दिलेले असतात लक्षात येत नाही, त्याच्यामध्ये आपण मग सोडवत जातो. ते समजा आपला त्याच्यात आपला वेळ खाल्ला गेला त्या गणिताने, तर परत पी एच डी एमला आपल्याला वेळ देता येत नाही, आणि ते 12.5 मार्क जे हातचे आहेत, हातचे 12.5 मार्क ते आपले जातात. सो पहिले 5 मिनटं तुम्ही क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर नंतरचे 10 मिनटं घ्या,
पण पी एच डी व्यवस्थित सोडकला 15 मिनटामध्ये 12.5 मार्क, किमान 11.5 मार्क तुमच्या हातात आले पाहिजेत. हे झाले पहिले 15 मिनटं. ओके, तुमच्याकडे आता आहेत 105 मिनिट, बरोबर, मिनटाचा हिशोब करतो आहे आपण. आय वुड से नंतर घे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिहेन्शन किती वेळ झालं पाहिजे? आयडियली कॉम्प्रिहेन्शन 60 ते 70 मिनटात झालं पाहिजे. 60 to 70 मिनिट्स कॉम्प्रिहेन्शन मिनटाने. जर का माझ्याकडे 10 पॅसेजेस आहेत आणि मला 60 ते 70 मिनटामध्ये कम्प्लीट करायचं आहे, म्हणजे मला प्रत्येक पॅसेजला किती वेळ मिळतो आहे? 6 ते 7 मिनटं, बरोबर. मला प्रत्येक पॅसेजला 6 ते 7 मिनिटं वेळ मिळतो आहे. याच्यामध्ये असं बऱ्याच वेळा होऊ शकतं की एखादा पॅसेज तुमच्या आवडीच्या विषयाचा आहे. तुम्ही समजा अवांतर वाचन करत असाल तर अवांतर वाचनाच्या पुस्तकातला एखादा पॅसेज येऊ शकतो. APJ अब्दुल कलामांच्या अग्निपंखमधला एक पॅसेज आला होता. एकदा ययातीमधला एक पॅसेज आला होता, बरोबर, वि स खंडेकर ययाती, माहिती आहे ना, पहिलं ज्ञानपीठ. अरे आपण पुण्यात आहोत बाबांनो, माहिती आहे ना. ज्यांनी ज्यांनी ययाती वाचलं असेल त्यांना पूर्ण पॅसेज वाचायची गरज नाही पडली. ज्याला अख्खी कादंबरी माहिती आहे त्याला त्या कादंबरीतलं एक पेज माहिती असणारच ना. महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला शिवाजी महाराजांचं चरित्र माहीत नसेल. समजा शिवचरित्रातून एखादा पॅसेज टाकला, आपल्याला वाचायची गरज आहे? समजा अफजलखानाचा वध हा पॅसेज टाकलाय, आपल्याला वाचायची गरजच नाही. आपल्याला माहिती आहे प्रतापगडावर झाला, बरोबर, आपल्याला माहिती आहे की सय्यद बंडा कुठे होता, भास्कर कुलकर्णी कुठे होता, आपल्याला माहिती आहे ना. जेव्हा आपण एखाद्या अवांतर वाचनमधून आलेला एखादा पॅसेज असतो तेव्हा आपल्याला तो वेळ वाचतो. 6 मिनिटाच्या ऐवजी आपण 3 ते 4 मिनिटामध्ये तो पॅसेज सोडवू शकतो. 10 पॅसेजेसमधील समजा 1 किंवा 2 पॅसेज जरी असे आले तुमच्या आवडीच्या विषयाचे आहेत, हिस्ट्रीमधला असेल किंवा ज्योग्राफीमधला असेल, तुमचा तो तेवढा वेळ वाचतो. तुम्ही तो पॅसेज फास्ट वाचू शकतात. यू कॅन जम्प डायरेक्टली टू द क्वेश्चन अँड आन्सर द क्वेश्चन फर्स्ट. असं तुमचा तुम्हाला प्रत्येक पॅसेजला तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. एव्हरी मिनिट दॅट यू सेव्ह ऑन हिच पॅसेज तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा देतात सीसॅटसाठी, या प्रश्नांसाठी. तुम्हाला 60 ते 70 मिनिटामध्ये पॅसेज सोडवायची प्रॅक्टिस करायची आहे, तुम्हाला टेस्ट सिरीजमध्येच करायची आहे. 70 मिनिटामध्ये पॅसेज सोडवले गेलेत, उत्तम. 75 मिनिटांपर्यंत वेळ द्या, 75 मिनिटाच्या वरती गेलात सोडा, स्किप करा, जम्प टू सीसॅट. आपण ऑलरेडी 15 मिनिटं घालवली आहेत आणि मग आपण मॅक्झिमम 75 मिनिटं देतो याच्यासाठी, म्हणजे किती गेले आपल्याकडे? 90 मिनिटं गेली, म्हणजे तुमच्याकडे 30 मिनिटं उरली आहेत ना. 30 मिनिटामध्ये 25 प्रश्न तुम्हाला सोडवता येतात, व्यवस्थित सोडवता येतात. 25 प्रश्नांमधले साधारण 18 ते 20 प्रश्न असतात जे इझी असतात, जे ते 30 मिनिटं जी उरलेली आहेत त्याच्यामधले 15 ते 20 मिनिटांमध्ये हे सोडून होऊन जातात. उरलेली 10 मिनिटं जी आहेत ती उरलेली 10 मिनिटं तुम्हाला ठरवायचे की आता सीसॅटमधले उरलेले मी 3-4 प्रश्न सोडवू जे कठीण आहेत, की कॉम्प्रेशन मी समजा सोडून दिलं असेल एखाद्या पॅसेज तो सोडवू. हे तुमचं प्रत्येकाचं गणित असणार आहे मग, आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. काही जणांना असं वाटेल की मी एक पॅसेज संपूर्ण सोडून दिला आहे इंग्लिशमधला, पण त्याचा मी सब्जेक्ट बघितला आहे, इट इज समथिंग रिलेटेड टू आर्किओलॉजी, मला असं वाटतं की तुम्ही टॅकल करू शकतो. शेवटची 10 मिनिटं उरली आहेत, तो पॅसेज घ्या, तो पॅसेज वाचा, तो पॅसेज सोडवा. 12.5 मार्क प्रत्येक पॅसेजला असतात, 5 प्रश्न ना, 2.5 मार्क, 12.5 मार्क आहेत. त्याच्याऐवजी समजा तुम्ही सीसॅटचे 2 गणितं सोडवण्याच्या मागे लागलात की 10 मिनिटात मी 2 गणितं, त्या 2 गणितांमध्ये तुमचं कदाचित कॅल्क्युलेशन मिस्टेक होऊ शकते. तुम्हाला कदाचित 5 मार्क मिळतील किंवा 2.5 मार्क मिळतील किंवा तुम्ही मायनसमध्ये पण जाल. सो त्या 10 मिनिटांमध्ये काय करायचं हे तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली ठरवायचं आहे. आयदर यू कॅन गो फॉर 12.5 मार्क्स अँड 1 पॅसेज, ऑर यू कॅन गो फॉर 3 to 4 क्वेश्चन्स ऑफ सीसॅट विच कॅन गिव्ह यू 7.5 or 10 मार्क्स. हे आता इंडिव्हिज्युअल ठरवायचं आहे. मी प्रत्येक वेळेस असं करायचो, पहिले 5 मिनिटं कोणी क्वेश्चन पेपर बघितला, नंतर 10 मिनिटांमध्ये PhD सोडवलं, नंतर 60 ते 70 मिनिटांमध्ये पॅसेज सोडवायचो. प्रॅक्टिस नाही ते होतं, 70 मिनिटांमध्ये पॅसेजेस 10 पॅसेजेस होऊन जातात, इन्क्लुडिंग दोन्ही, हे मराठी आणि इंग्लिश आहेत दोन्ही होतात. आणि मग उरलेला वेळ समजा मी 70 मिनिटांमध्ये सोडवलं आणि 15 मिनिटं गेली माझी आधी, म्हणजे माझ्याकडे 85 मिनिटं गेलीत ना, म्हणजे माझ्याकडे किती मिनटं उरतात? 15 आणि 20 35 मिनिटं उरतात. विचार करा, 35 मिनिटं आणि 25 क्वेश्चन्स हा खूप चांगला रेशो आहे. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळतो आहे ना, हा रेशो पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी. अदर दॅन दॅट, समजा 15 मिनिटं उरलीत आणि 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, जेव्हा तुम्ही वेळ बघाल 4:45 वाजलेत आणि तुम्हाला अजून पूर्ण स्किसेट सोडवायचे आहे, तेव्हाच आपल्याला घामायला सुरुवात होते. अँड आय एम नॉट जोकिंग, लिटरली घामायला सुरुवात होते, कपाळावर घाम येतो, हात पाय ओले होतात, खरोखर. आणि त्या 15 मिनिटामध्ये 25 प्रश्न सोडवणं मग इट बिकम्स अ डिफिकल्ट टास्क. रिमेंबर ऑलवेज, तुम्हाला तुमच्या प्रश्नांच्या संख्येपेक्षा मिनटं जर काही जास्त असेल तर यू कॅन डिवोट मोर दॅन 1 मिनिट टू इच क्वेश्चन अँड दॅट कॅन गिव्ह यू हायर चान्स ऑफ सक्सेस. कारण तुम्ही सायकोलॉजिकली सुद्धा निश्चिंत असतात की ओके मी 20 सोडवीन पण चांगले सोडवीन, मग भले 5 मिनिट सोडूनच देईन एक्स्ट्रा, दॅट इज ओके. GS मध्ये जसं आशिष सर म्हणाले की काही प्रश्न असे असतात जे तुम्हाला येतच नाहीत, बरोबर,
हिस्ट्री नॉन प्रोडक्टिव्ह आहे, काही प्रश्न असे जे तुम्हाला येतच नाहीत करंट अफेअर्समधले, 15 पैकी 15 जेला येतील तर खूपच भारी समजावं लागेल, काही काही असे असतात की 15 पैकी 10 आले 12 आले, नाही येत तर नाही येत, बरोबर, त्याच्यात काही तुम्ही लॉजिक लावू शकत नाही. सीझेडमध्ये टेक्निकली यू कॅन सॉल्व्ह ईच क्वेश्चन, 80 पैकी 80% तुम्हाला सोडवता येतातच ना, कारण 50 प्रश्न पॅसेजवरचे असतात, 25 प्रश्न हे प्रॅक्टिसचे असतात, जर का तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल, जर का तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युला आठवला तुम्ही सोडवू शकतात, आणि पी एच डी मध्ये न सोडवण्याचं काही कारणच नाही आहे, देर इज नो रिझन व्हाय नॉट टू सॉल्व्ह एनी पी एच डी एम प्रश्न, लक्षात येतंय. सो टेक्निकली सीसेटमध्ये 80 पैकी 80 प्रश्न सोडवता येतात, पण आपण ते सोडवलेच पाहिजे असा अट्टहास नाही. चांगला अटेम्प्ट हा 70 ते 75 मध्ये आहे, मी सुद्धा मॅक्झिमम 75 76 77 पर्यंत गेलो आहे. कधी कधी एखादा प्रश्न असतो जो आपल्याला क्लिक होतच नाही, नंबर सिरीज वर्ड सिरीज असते जे आपल्याला क्लिक होतच नाही, ठीक आहे सोडून द्या, इगोचा मुद्दा करू नका. पॅसेजमध्ये कदाचित 3 प्रश्न आले, 2 प्रश्न येतच नाहीत, कळतच नाही त्यांना नक्की काय म्हणायचं, सोडून द्या, इट्स ओके, चालतंय. 65 खाली शक्यतो घेऊ नका, 80 पैकी 65 खाली मग जरा तुम्ही बॉर्डर लाईनमध्ये येता, मग तुम्हाला बघावं लागतं, तयार मनात खेळावं लागतं प्रत्येक वेळेस, कारण ते निगेटिव्ह मार्किंग जास्त आहे. जेव्हा तुम्ही एक प्रश्न सोडवता ते तुम्हाला +2.5 मिळू शकतात, पण -2.5 1/3 पण मिळू शकतात ना, ऑलमोस्ट 8.44 समथिंग होतं ते, मग तुम्ही ॲक्च्युली 3 मार्क मागे जात आहे. 3 मार्क मागे कसं, तुम्ही एखादा जेव्हा प्रश्न सोडवता तेव्हा तुम्हाला असं वाटतंय की मला +2.5 मिळणार आहेत, पण तुम्हाला ॲक्च्युली -3 मिळालेले असतात, 2.5 तर गेलेच शिवाय -8.44 गेलेत, बरोबर. सो तुम्ही रेसमधून 3 मार्कांनी मागे जात आहे. सिमिलरली विथ जी एस, जर का तुम्ही जी एसचा एखादा प्रश्न अटेम्प्ट केला अँड चुकला तर तुम्ही -2.66 मागे जात आहे, नॉट जस्ट 0.66. इट्स लाईक जर का एखाद्या बॅट्समनला आउटस्विंगर खेळता येत नाही आहे, त्याने बॅट आडोलीमध्ये बॅग इनर एजला लागला बॉल आणि स्टंपवर आला, तसं करून घेतोय आपण. जी एसमध्ये आता साधारण 85 ते 90 समजा चांगला अटेम्प्ट समजला असेल, तर सीसेटमध्ये अंदाजे 70 ते 75 पण चांगला अटेम्प्ट आहे. ज्याने 80 पैकी 80 जमा असेल सोडवा, पण तुक्के प्लीज मारू नका, तुक्के मारून कोणाचंही बळ झालेलं नाही आत्तापर्यंत, कोणाचंही नाही. 70 ते 75 अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. अगेन आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ अँड नॉन स्ट्रेंथ. जर का तुम्हाला शेवटची 5 मिनटं उरली आहेत, जर का तुम्हाला वेळ उरला आहे 5 मिनटं, मग तुम्हाला ठरवायचे की मला सीसेटचे 3 प्रश्न सोडवायचे आहेत का एक पॅसेज वाचायचे, तर तुम्हाला कळलं पाहिजे की ओके माझे स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ कसे आहेत. आणि तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ कसे कळतील, प्रॅक्टिसने, टेस्ट सिरीजने, वेळ लावून सोडवून. तुम्ही जिथे कुठे टेस्ट सिरीज सोडवाल, जर का तुम्ही झेरॉक्सच्या दुकानातून क्वेश्चन पेपर आणले आणि रूममध्ये सोडवला तरी चालतंय, कुठली चांगली टेस्ट सिरीज आली तरी पण चालते, प्लीज मेक शुअर टू ॲनालाइज द रिझल्ट आफ्टर दॅट. टेस्ट सिरीज फक्त सोडवली, उत्तरं बघितली, मार्कं काढले, सोडून दिलं असं होत नाही, त्याचा काही उपयोग नाही जर का तुम्ही त्यातून काही शिकला नाही तर. प्रत्येक वेळेस तुम्ही समजा इथे घ्या टेस्ट 1, बरोबर, टेस्ट 1 जी एस सी सॅट. जी एसमध्ये मग माझे अटेम्प्ट किती, बरोबर किती, चुकले किती आणि मार्क किती. सी सॅटमध्ये माझा अटेम्प्ट किती, बरोबर किती, चुकले किती, मार्क किती. याच्यामध्ये अजून एक येईल की मला न आलेले किती. समजा माझा अटेम्प्ट 80 आहे, याचा अर्थ मला 20 न आलेले आहेत, बरोबर. इथे माझा अटेम्प्ट समजा 75, तर याचा अर्थ मला 5 प्रश्न आलेलेच नाही आहेत. 75 पैकी माझे 60 बरोबर आहेत, 15 चुकले तर माझे मार्क किती येतील. 80 सोडवलेत, समजा माझे 40 बरोबर 40 चुकले तर मला मार्क किती येतील. असं टेस्ट 1 टू टेस्ट 10 तुमच्याकडे आता फाईल असेल, बरोबर, तुम्ही नोट्स वगैरे करत असाल, एका A4 साईजवर ज्याच दिवशी तुम्ही पहिली टेस्ट सोडवाल त्या दिवशी हे ठेवा तुमच्याकडे. हे मी ठेवलं होतं, त्याचा मला फायदा झाला आहे, कारण यू कॅन ॲक्च्युली मेजर युअर सक्सेस. जी गोष्ट तुम्ही मोजू शकत नाही त्या गोष्टीमध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करू शकत नाही. द थिंग विच यू कॅनॉट मेजर यू कॅनॉट इम्प्रूव्ह. समजा तुम्हाला भारताचा GDP माहितीच नाही आहे, तुम्ही काय वाढवणार? भारताचं तुम्हाला उत्पादन, औद्योगिक उत्पादन माहितीच नाही आहे, तुम्ही काय वाढवणार? भारतात मागच्या वर्षी गहू किती पिकला, तांदूळ किती पिकले माहितीच नाही, आकडेवारीच नाही आहे कोणाकडे, इम्प्रूव्हमेंट कशात करणार? तुम्हाला जर एखादी गोष्ट इम्प्रूव्ह करायची आहे यू हॅव टू मेजर इट. आणि मग प्रत्येक वेळेस दुसऱ्या कोणतरी सांगितलं पाहिजे असं नाही, हे तुम्ही स्वतः मेंटेन करायचं. प्रत्येक टेस्टमध्ये तुमचं अटेम्प्ट किती आहेत, बरोबर किती, चुकले किती, न आलेले किती, मार्क किती. आणि मग जे बरोबर आहेत ते चांगलंच आहे, ओके गुड, चांगली गोष्ट आहे. जे न आलेले आहेत ते जास्त काळजीचं कारण आहे. न आलेले जास्त काळजीचं कारण काय, कारण तुम्ही निगेटिव्हमध्ये गेलं आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला ते येत आहे पण तुम्हाला येत नाही आहे, हे जास्त काळजीचं कारण आहे. त्यापेक्षा अटेम्प्ट न केलेला बेटर, कारण तुम्हाला निगेटिव्ह तरी तुम्ही जात नाही ना, तुम्ही +2 ऐवजी 0 मिळवताय, इट्स ओके.
प्लस 2 ऐवजी मायनस 2.66 तर तुम्ही जात नाही आहात. सो हे असं प्लीज A4 कागदावर असं मेंटेन करा. यू कॅन ॲक्च्युली सी द इम्प्रूव्हमेंट अँड यू विल सी द इम्प्रूव्हमेंट. जसं जसं तुम्ही टेस्ट सिरीज सोडवाल, जसं जसं तुम्ही जिथे कुठे टेस्ट सिरीज सोडवाल, तुम्हाला लक्षात येईल तुमचा अटेम्प्ट वाढेल. आत्ता 80 तर मग 82, 85, 86, 90 पर्यंत जाऊ शकाल, 95 पर्यंत जाल. तुमचे बरोबर ते समजा आता 40 आलेत, मग 50, 55, 60, 75, 80 पर्यंत जातील. चुकलेल्यांची संख्या ऑब्व्हियसली कमी होत जाईल, न आलेल्यांची संख्या 2-3, 2-3 अशी होत जाईल, हळूहळू कमी होत जाईल. सेम विथ सॅट. टेस्ट सिरीज किंवा टेस्ट पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर का आपण नुसतं अभ्यास गेलो आणि डायरेक्ट MPSC प्रिलिमला गेलो तर आपल्याला त्याची प्रॅक्टिसच नसते. अजूनही सचिन तेंडुलकर जेव्हा खेळतो, सचिन तेंडुलकर, अजून विराट कोहली, रोहित शर्मा, जडेजा वगैरे हे अजूनही प्रत्येक टेस्ट सिरीजच्या आधी नेट प्रॅक्टिस करतात, त्यांना काय गरज आहे नेट प्रॅक्टिस करायची? गरज काय? आपण ऑलरेडी वन ऑफ द बेस्ट टीम्स आहोतच ना जगातली. हे जसं क्रिकेटच्या बाबतीत तसं फुटबॉलच्या बाबतीत पण, जे फुटबॉल फॉलो करताना माहिती असेल की समजा लिव्हरपूल मॅनचेस्टर युनायटेड मॅच चालू आहे, मॅचच्या आधी अर्धा तास त्यांचं प्रॅक्टिस सेशन चालतं. नुसतं बॉलला किक करणं आणि मैदानावर पळणं, वॉर्मिंग अप, हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं, कारण मॅचमध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला चांगली करायची असते, परफॉर्मन्स चांगला करायचा असतो. तुम्ही सगळे करंट अफेअर्स अभ्यास करत असाल. भारताची एखादी आर्मीची तुकडी, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आपण आर्मी घेऊ, आणि अमेरिकेची आर्मी किंवा रशियाची आर्मी किंवा श्रीलंकेची आर्मी जो एक्सरसाइज करते माहिती आहे का करते? प्रॅक्टिससाठी का? प्रॅक्टिस. आपण तर कोणाचा युद्ध करणार नाही आहे. पाकिस्तान तर आपल्यावर अटॅक करण्यात काही वेळा नाही आहे. चीन बरोबर आपण युद्ध करू शकत नाही, मोबाईल कसे मिळणार आपल्याला मग चीन बरोबर युद्ध केलं तर? कुठलाही देश आता डायरेक्ट 1-on-1 वॉरफेअर करण्याच्या मनस्थितीत नाही आहे, ही जगाची त्याचा सध्या खरी परिस्थिती आहे. नो वन कॅन अफोर्ड अ वॉर राईट ना, म्हणजे समोरासमोर गोळ्या बंदुकाने युद्ध करण्याचे दिवस संपले. आता तरी पण आपण आर्मीचे एवढे प्रॅक्टिसेस का घेतो, एक्सरसाइज का घेतो? पैसे जास्त आलेत म्हणून हो ना. पण आता आपण आर्मी, आपण जेव्हा अमेरिका रशियासोबत करतो तेव्हा आपण अमेरिका रशियासोबत कधी युद्ध करणार नाहीच होत ना, पण त्यांचे टॅक्टिक घेऊन आपल्याला काय करायचं आहे ना? आपण अमेरिकेसोबत कुठली जॉईंट एक्सरसाइज करतोय, अमेरिकेने अफगाणिस्तानवर अटॅक केला, आपण नाही केला. अमेरिकेने इराणवर अटॅक केला, आपण नाही केला. काय युद्ध जाणं अफोर्डेबल नसतंच ना हे बघा. जसं जसं जरी मी म्हटलो की आपण पाकिस्तान किंवा चीन कधी युद्ध करत नसलो, तरी पण वर्स्ट कंडिशन सिनारिओ होऊ शकते युद्ध. वर्स्ट कंडिशन सिनारिओ, आतापर्यंत जेवढी पण दोन्ही महायुद्ध झाली ती माणुसकीला कायम फसवणाऱ्या घटना घडल्या त्याच्यामध्ये, वर्स्ट कंडिशन सिनारिओ युद्ध होऊ शकतात. त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा जी चेन ऑफ कमांड आहे, आपली चेन ऑफ कमांड, आपला कमांडर इन सुप्रीम कोण असतं? राष्ट्रपती. राष्ट्रपतींनी युद्ध डिक्लेअर केल्यापासून मग आपल्या तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत ते त्यांच्यापासून मग त्यांचे खाली 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 अगदी सीमेवर ॲक्च्युअली लढणाऱ्या जवानापर्यंत हे जी कंटिन्युअस चेन ऑफ कमांड आहे ती स्मूथली रन व्हावी, त्यांनी जी ॲक्शन तिथे त्यांनी ठरवली आहे ती ॲक्च्युली ग्राउंडवर एक्झिक्यूट व्हावी म्हणून आपण युद्ध सराव करतो. समजा त्यांनी ठरवलं, लालबहादूर शास्त्री जेव्हा आपल्याकडे पंतप्रधान होते त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला काश्मीरमधलं युद्ध कठीण जातं आहे, पाकिस्तानामधून आघाडी उघडा, बरोबर. त्यांनी तो डिसिजन घेतला तेव्हापासून तो एक्झिक्यूट होण्यामध्ये जर का गॅप जास्त असेल तर त्याची एफिशियन्सी कमी होत जाते ना. ज्या क्षणी डिसिजन घेतला गेला त्या क्षणी तो एक्झिक्यूट झाला पाहिजे, तर त्याची एफिशियन्सी जास्त असते. आणि ही चेन ऑफ कमांड स्मूथ राहावी, ॲक्च्युअल युद्धाच्या वेळी त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये. युद्ध सुरू झालं आणि मला माहीत नाही की माझे बंदुका कुठे आणि तोफ गोळे कुठे आणि मग माझे तोफा दुसरीकडे तोंड करून ठेवलेत, असं नाही झालं पाहिजे. डिझेलच नाही ट्रकमध्ये, काय उपयोग त्याचा? ॲक्च्युअल युद्धाच्या वेळेस जेव्हा युद्ध घडेल तेव्हा आपल्याला वेळ विचार करायला सुद्धा वेळ लागला नाही पाहिजे की आता मला काय करायचं आहे. परवा ट्रेनमधून पुण्याला येत होतो, एक नवीन आर्मी जवान भेटला जो सियाचेनमध्ये जाऊन आला होता, ओके, मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान सियाचेन. आपण सियाचेनला का जातो? अजूनही इंडियन आर्मी सियाचेनमध्ये एवढा पैसा खर्च का करते? तुम्ही तो मध्ये व्हिडिओ बघितला असेल ना, दगडासारखी अंडी असतात, ते फोडून फोडून खावे लागतात वगैरे वगैरे. व्हाय? कारण वर्स्ट कंडिशन सिनारिओ समजा पाकिस्तान किंवा चीनचा अटॅक केलाच तर आपण कुठे कमी पडतं कामा नये. आपलं युद्ध हे आहे, आपण भारत पाकिस्तान भारत चायना युद्धामध्ये भाग घेणार नाही, आपलं युद्ध स्वतःशी आहे. आपल्याला आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची, बाकी कोणामध्ये इम्प्रूव्हमेंट कोण आपल्याला कोणाचं भलं झालं आहे, आपल्याला आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की मला ॲक्च्युअल MPSCच्या दिवशी, राज्यसेवा प्रिलिमच्या दिवशी मला काय करायचं आहे, आणि ते काय करायचं हे करण्यासाठी तुम्हाला आधी 10-15-20 टेस्ट सिरीज पेपर तुम्हाला जितके सोडवायचे ते सोडवायचे आहेत. याच्या सगळ्या चुका करून घ्या ना, तुम्हाला जेवढ्या पण चुका करायच्या त्याच्यामध्ये चुका करून घ्या. MPSCच्या राज्यसेवेच्या आदल्या दिवशी रात्री
तुम्ही फोन नाही केला पाहिजे, भावा काय करू आता, पहिले सीसेट घेऊ, म्हणजे सीसेटमध्ये पहिले पॅसेज घेऊ की पहिले मॅच घेऊ का पहिले PSDM घेऊ, मला कळत नाही काय करू, GSमध्ये सिक्वेन्स वाईज जाऊ की पहिले हिस्ट्री घेऊ मग एन्व्हायरमेंट घेऊ मग करंट अफेअर्स घेऊ, कळत नाही मला. तुमची स्ट्रॅटेजी ही आदल्या दिवशी काय महिनाभर आधी आठवडाभर आधी कमीत कमी रेडी झाली पाहिजे, तर तुम्ही ती एक्झिक्यूट कराल विदाऊट एनी फ्लॉ, कारण तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे, आर्ग्युएबली आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे प्रिलिम. सध्या प्रिलिमच ना, प्रिलिम पास झाल्यानंतर मेन्सचे 3 दिवस, मग नंतर इंटरव्ह्यूचा 1 दिवस आणि मग रिझल्टचा 1 दिवस वगैरे वगैरे. आत्ता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रिलिमचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्या दिवसामध्ये सुद्धा ते 4 तास आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, 2 तास GS 2 तास CSAT. मग त्या 4 तासासाठी आपण सगळा आटापिटा करतोय ना, हा मग त्या 4 तासामध्ये काय करायचंय, त्या 240 मिनिटांमध्ये काय करायचंय, त्यासाठी आपल्याकडे किती वेळ आहे, म्हणजे त्याचं आपण प्लॅनिंग नको करायला, केलंच पाहिजे डिटेल प्लॅनिंग, लास्ट मिनिटपर्यंत प्लॅनिंग केलं पाहिजे विच इज रिक्वायर्ड. GSच्या अभ्यासामध्ये सुद्धा बुकलिस्टपासून रिव्हिजनपर्यंत CSATमध्ये स्ट्रॅटेजीपासून प्रॅक्टिसपर्यंत टाईम प्लॅनिंग खूप गरजेचं आहे, आणि तुम्ही करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून तो इतकं सांगतोय मला काय मिळणार आहे तुमचा, तुम्हाला इतकं सांगून. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या पर्सनॅलिटीनुसार चेंज करू शकतात. पहिले PSDM सोडवा असं सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतोय, पहिले PSDM सोडवा, त्याचं कारण तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, सोडवून होतं पटकन. नंतर समजा तुम्हाला 10 पॅसेज वाचणे सलग कठीण जात असेल तर कदाचित पहिले 5 पॅसेज घ्या, मग थोडे CSATचे सोपे सोपे प्रश्न सोडवा, थोडंसं माइंड डायव्हर्ट करा, मेंदूला जरा आराम द्या, मग परत 5 पॅसेज घ्या आणि मग उरलेले CSATचे प्रश्न सोडवा, असं चालतंय. किंवा पहिले सगळे पहिले CSAT सोडवले, अर्धा तास वेळ दिला, 25 प्रश्न CSATचे सोडवले, जेवढे शक्य तेवढे सोडवले, मग पॅसेजकडे आले, मग पॅसेज पूर्ण उरलेला वेळ सोडवला, असं पण चालतंय. हे सगळं तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल पेपर सोडवाल तेव्हा कळेल. तुमच्याकडे जेवढा मॅक्झिमम पेपर सॉल्व्ह करा असं तुम्हाला मी सांगतोच आहे, कमीत कमी तुम्ही 5 ते 10 पेपर सोडवाल. समजा पहिल्या पेपरला एखादी GS आणि CSATची स्ट्रॅटेजी ठरवली, दुसऱ्याला चेंज करून बघा, तिसऱ्याला चेंज करून बघा, चौथ्याला चेंज करून बघा, असे 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी तुम्ही वापरून झाल्या. पहिले पहिले CSAT घेतलं, मग पहिले पॅसेज घेतले, मग पहिले 5 पॅसेज, मग CSAT घेतलं, मग पहिले CSATचे काही प्रश्न, मग पॅसेज घेतले, असं सगळं ट्रायल एरर कॉम्बिनेशन करून बघा. विच वर्क्स बेस्ट फॉर यू दॅट इज यू टू डिसाइड, तुम्हाला ठरवायचं की तुमच्यासाठी बेस्ट काय काम करते, तुम्हाला ते याच्यावर न कळेल. जर तुमच्याकडे रेकॉर्ड नसेल तुम्हाला कळणारच नाही की मला स्ट्रॅटेजी सगळ्यात कुठली चांगली काम करते, या रेकॉर्डवरून तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी काय चांगलं होतंय. समजा तुम्ही 10 सोडवणार आहात, प्रॅक्टिस सोडवणार आहात, 5 वेळा तुम्ही ट्रायल एरर केला, तुम्हाला कळलं की स्ट्रॅटेजी नंबर 3 तुम्हाला सगळ्यात बेस्ट वर्कआउट करते, बरोबर. पुढचे प्रश्न जे आहेत 6, 7, 8, 9, 10 ती स्ट्रॅटेजी घोटून 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 पक्की करा, जेणेकरून ॲक्च्युअल प्रिलिमच्या दिवशी तुम्हाला ती विचार न करता एक्झिक्यूट करायची आहे, लक्षात आलं आहे. आणि ती स्ट्रॅटेजी प्रत्येकाची वेगळी असू शकते, असायला हवी, कारण ती प्रत्येकाची पर्सनल असणार आहे. मी जसं केलं असं केलंच पाहिजे असं अट्टास नाही, करून बघा, ट्राय करा, एरर करा, शिका त्यातून आणि पुढे जा, लक्षात आले. ओके, मला जे सांगायचं होतं ते संपलंय, प्रश्न असेल तर प्लीज विचारा, GSC असेल तर आशिष सरांना विचारा, ते पण येतील इकडे समजा उत्तर द्यायचं असेल तर, किंवा मग तुम्ही CSATबद्दल असेल तर मला विचारा, पण प्लीज प्रश्न विचारा. ओके, प्रश्न विचारल्यानंतर कसं आहे माहिती का, तुमच्या मनात जो प्रश्न आहे आत्ता तो इतर 4 जणांच्या मनामध्ये आहे, गॅरंटीड सांगतो, बरोबर. ते विचारायला धजत नाहीत म्हणून तुमचा प्रश्न मनातला अनुत्तरित राहतो. प्रिलिमच्या दिवशी संध्याकाळी, रिझल्टच्या दिवशी संध्याकाळी हळहळण्यापेक्षा आत्ता इथे विचारलेला कधी पण चांगला. नो क्वेश्चन इज अ स्टुपिड क्वेश्चन, किती फालतू वाटत असेल तरी प्रश्न विचारा, काय भीती बाळगायची रे. येस. पॅसेजमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की पहिले 4 प्रश्न असतात जे फॅक्च्युअल डेटाबद्दल असतात किंवा एखाद्या इन्फॉर्मेशनबद्दल असतात किंवा इन्फरन्सबद्दल असतात की वरच्या उतारातून असे ध्वनीत होते की, आणि मग असे प्रश्न असतात. शेवटचा प्रश्न नेहमी ट्रिकी असतो, या उताराची मध्यवर्ती कल्पना सांगा असा असतो, उताराला योग्य शीर्षक द्या असा असतो, बरोबर. या उतारातून लता मंगेशकर यांच्या कोणत्या व्यक्ती काय पर्सनॅलिटीचा बोध होतो असं असतं. आता याच्यामध्ये होतं काय की समजा त्यांनी यशवंतराव कदमांचं, यशवंतराव चव्हाणांचं समजा त्यांनी अख्खं आत्मचरित्र घेतलं आहे, त्या आत्मचरित्रामधलं समजा ते एक पॅसेज आपल्याला सांगत असेल तर आपल्याला पूर्णतः आत्मचरित्र माहीत नाही आहे ना, मग आपल्याला फक्त तेवढा विचार करायचा असतो. समजा उतारामध्ये दिलं आहे, एक्झाम्पल सांगतो बरं का, उतारामध्ये दिलं आहे की कळसुबाई हे जगाला सर्वात उंच शिखर आहे, नाही आपल्याला माहिती आहे माउंट एव्हरेस्ट आहे,
पण उत्तरामध्ये दिलंय की कळसूबाई जगातलं सर्वात उंच शिखर आहे, तेवढ्या उत्तरापुरतं जगातलं सर्वात उंच शिखर कळसूबाई आहे. ॲब्सोल्यूट ट्रुथ. आपल्याला उतारा दिलेला असतो, त्याच्यामध्ये आपण इतर कुठली माहिती, इतर कुठलं ज्ञान वापरावं असं अभिप्रेत नसतं. उत्तरामध्ये जिले ते दिलेलं अपेक्षित असतं. समजा कदाचित तुला समजा असं वाटलं की पाचवा प्रश्न आहे उत्तराची मध्यवर्ती कल्पना सांगा, पण उत्तरामध्ये तीन चार पॅरेग्राफ दिलेत, प्रत्येक पॅरेग्राफ वेगळं काहीतरी सांगतोय, अँड यू आर नॉट एबल टू फोकस ऑन वन, की याच्यातलं काय, यू कॅन स्किप दॅट क्वेश्चन. उतारा स्किप केलेला, उत्तरातला एखादा प्रश्न स्किप केलेला चालतो, अजिबात अट्टहास नाही की तुम्ही सगळं सोडवलं पाहिजे. 50 पैकी 45 पर्यंत तुम्ही सोडवा ना, 50 प्रश्न आहेत ना, सगळे सोडवले असाल तर 45, समजा इंग्लिश स्किप करणार असाल पॅसेज तर मग 40 पर्यंत सोडवा, पण त्याच्याखाली शक्यतो नका जाऊ. जर का एखादा प्रश्न खूपच ट्रिकी असेल ना, की 4 पैकी 2 ऑप्शन अगदी क्लोज वाटतात, तर एखादा स्किप केलेला चालतो. आय कॅन अंडरस्टँड दॅट, कारण असे काय काय खूप, आणि काय काय होतं, कसं होतं की MPSCला जे उत्तर अभिप्रेत असतं ना, ते आपण इन्फ्लुएन्स काढू शकत नाही कधी कधी, कारण त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलेलं असतं आणि आपण एकच पान वाचतो त्या पुस्तकातलं, मग आपण ते पूर्ण जी व्यापक संकल्पना ती आपण समजू शकत नाही कधी कधी. मग त्यांना जे उताराचं शीर्षक अभिप्रेत आहेत ते, आणि उतारा ॲक्च्युअल जो दिलेला आहे 4-5 पॅसेजचा, त्यातून जे शीर्षक आपल्याला मिळतंय ते, याच्यामध्ये फरक असू शकतो. सो उताराचं शीर्षक समजा असेल किंवा मध्यवर्ती संकल्पना वगैरे असेल, समजा खरोखर कळत असेल की हे 3 ऑप्शन होऊच शकत नाही, हा 4th ऑप्शन आहे तर मग सोडवा, पण कन्फ्युजिंग असेल की 3 बरोबर वाटत आहेत तर मग तो न सोडवतं चांगलं. आय वुड रादर से की 4 ऑप्शनपैकी जर का तुम्ही 2 एलिमिनेट करू शकले ना, तर यू कॅन गो फॉर दॅट क्वेश्चन. 2 एलिमिनेट करू शकले तर, पण 50-50 चान्स आहे ना. मध्यवर्ती संक असे असतात प्रश्न बऱ्याच वेळा, मध्यवर्ती संकल्पना सांगा किंवा शीर्षक द्या उत्तराला, कन्फ्यूज होतं ते. ठीक आहे, अजून काही प्रश्न विचारा रे. हंड्रेड पर्सेंट हो. प्लॅनिंग चेंज करा, आपण माणूस आहोत. हो हो. ठीक आहे ना, सी हे बघा, एखादा व्यक्ती समजा आत्ता स्टँडिंगपासून 3 फूट लांब उडी मारू शकतो आहे, त्याला सांगितलं की तू उद्या 6 फूट उडी मारायची, शक्य आहे का? तो विचार काय करेल की अरे इम्पॉसिबल आहे. त्याला मी सांगितलं की तू 3.5 फूट उडी मारायचा प्रयत्न कर, शक्य आहे? तो काय विचार करेल की ठीक आहे 3 फूट जमते, 3.5 फूट उडी मारायला काय हरकत आहे, आठवडाभर झाला 3.5 फूट उडी मारतो, त्याला मी सांगतो की आता 4 फूट प्रयत्न कर, तो म्हणलं की ठीक आहे 3.5 ते 4 काही हरकत नाही, मग सांगेन की ओके 4.25 प्रयत्न कर, 4.5 प्रयत्न कर, 4.25 प्रयत्न कर, बरोबर 6 महिने लागतील पण तो 6 फुटापर्यंत पोहोचेल. राधा ज्ञान रेट्टाला समजा पहिल्या दिवशी सांगितलं की तू 6 फूट उडी मार, तो म्हणलं की है चेष्टा करते गरीबाची वगैरे, निघून जाईल. बरोबर, आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे ना, गो फॉर स्टेप बाय स्टेप, अँड ती पर्सनलीच जा, कारण प्रत्येकाचं रिडिंग स्पीड वेगळं आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडीचे विषय वेगळे आहेत. समजा मी 7 दिवसाचं प्लॅनिंग ठरवलं आहे, मी आधी पण जिथे सेशन घेतलेलं सांगितलं आहे की शक्यतो सोमवार ते शनिवार प्लॅनिंग करा, रविवार बफर ठेवा, रविवारमध्ये अवांतर वाचन करा किंवा जे मिस झालं ते कव्हर करा. बरोबर, समजा मी सोमवार ते शनिवार 6 दिवसांमध्ये 600 पानं वाचायचं टार्गेट ठेवलं आहे, पण माझ्याकडून 600 पानं होत नाही आहेत, प्रत्येक दिवशी 100 पानं होत नाही आहेत, ठीक आहे 90 पानांचं टार्गेट ठेवा पण ते कम्प्लीट करा. एव्हरी टाईम यू अचीव समथिंग युअर ब्रेन सिक्रेट्स डोपामाइन. डोपामाइन नावाचं एक संप्रेरक आहे, हार्मोन आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट अचीव करता, मिळवता एखादी गोष्ट, किती छोटी का असे ना, तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइनचं संप्रेरक होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगलं फिलिंग येतं, आनंद मिळतो. साधी गोष्ट आहे, तुम्ही समजा शिवाजीनगरला जायचं आहे, तुम्ही बस धावत पकडली, बस सुटली आहे, तुम्ही परत परत धावत पकडली, कसं वाटतं? भारी वाटतं. का वाटतं? यू हॅव अचीव्ड दॅट. बरोबर, तुम्ही पळालं नसतं, तुम्हाला नसते मिळाली, तुम्ही पुढच्या बसने गेलं असतं, ठीक आहे चाललं असतं, पण तुम्ही काहीतरी अचीव केलं ना, तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन संप्रेरक होतं. इट इज बेटर, अगेन लक्षात घ्या, 100 पानांचं टार्गेट ठेवून काहीच न करून परत डिप्रेशनमध्ये राहण्यापेक्षा 90 पानांचं टार्गेट ठेवून ते कम्प्लीट करा. आता समजा 80 पानं वाचत असाल, 90 करा, कम्प्लीट करा, मग 100 वर जा, मग ते कम्प्लीट करा. टप्पे हळूहळू हळूहळू वाढवत जा, गोल हळूहळू वाढवत जा. आणि मग प्रत्येकाचं जर का प्लॅनिंग ऑब्व्हियसली वेगळं असेल, चुकत असेल तर ठीक आहे चुकू द्या, आपण माणूस आहोत, आपण कोणीही परफेक्ट नाही आहोत. बरोबर, परफेक्ट तर फक्त भगवानच आहे, आपण कोणी देव नाही आहे इकडे. सो समजा मला सोमवार ते शनिवार मी प्लॅनिंग केलं आहे, माझं चुकतं आहे, ठीक आहे पुढच्या सोमवारी चांगलं प्लॅनिंग करा, अजून चांगलं प्लॅनिंग करा,
अचिवेबल प्लॅनिंग करा, अचिवेबल टार्गेट ठेवा कधी पण. नॉन अचिवेबल टार्गेट करून काहीच न करण्यापेक्षा अचिवेबल टार्गेट केलेलं कधी पण चांगलं आहे. एनिवे आपल्याला सगळ्यापैकी सगळे प्रश्न सोडवायचे नसतातच. जी एसमध्ये 100 पैकी 100 अटेम्प्ट करणं लोक फार कमी असतील, फारच रेअर असतील. सी सॅटमध्ये 80 पैकी 80 सोडणे कधी नसतीलच ऑलमोस्ट कोणीच, फार रेअर आहेत. आपल्याला जे अचीव करता येतं तेवढं अचीव करायचं आहे, ते पर्सनली वेगळेवेगळं असतं. समजा माझं प्लॅनिंग चुकतं आहे तर पुढच्या वेळेस अचिवेबल टार्गेट ठेवायचं. कसं टार्गेट ठेवायचं? रीचच्या जस्ट बाहेर. मला 3 फूट उडी मारता येते ना, मी 3.5 फुटाचं टार्गेट ठेवेन. तीनच ठेवलं तर मला इम्प्रूव्हमेंटच काही नाही ना. समजा मी आता 100 पानांच्याऐवजी 80 पानं वाचतोय रोज, तर मी 85चं टार्गेट ठेवीन, 90चं टार्गेट ठेवीन. दॅट स्पीड, दॅट चेंज डिपेंड्स ऑन तुमच्याकडे वेळ किती आहे. समजा माझ्याकडे महिनाभरच वेळ आहे, तर मग मी 100चं 80चं 90 90चं 100 100चं 120 देईन. समजा माझ्याकडे 6 महिने, तर मग मी 80चं 85 90 असं करत करत जाईन. बरं, रिडिंग स्पीड इम्प्रूव्ह करण्याचा अजून एक फायदा तुम्हाला असा होतो की जे पॅसेज तुम्हाला वाचायचे असतात ना, पॅसेजमध्ये तुम्हाला खूप वाचावं लागतं ना, तो पॅसेज तुम्ही जितक्या पटकन वाचाल तितका तुम्हाला वेळ वाचतो. 6 ते 7 मिनिटांमध्ये एक पॅसेज सोडवणं खाऊची गोष्ट नाही आहे, खरंच नाही आहे खाऊची गोष्ट. तुम्ही ते 2 ते 3 मिनिटांमध्ये पॅसेज वाचणं सोडवणं कठीण आहे. तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, प्रश्न वाचायचे आहेत समजून घ्यायचे आहेत, 4 ऑप्शन वाचायचे आहेत, त्यातून 1 ऑप्शन निवडायचा आहे, उत्तरपत्रिका अजून काळा गोळा करायचा आहे बरोबर ठिकाणी, मग परत याचे पुढचा प्रश्न वाचायचा आहे, परत ऑप्शन वाचायचे आहेत, परत निवडायचे आहे, परत दोन काळ्या गोळ्या करायचे. त्या काळ्या गोळ्या करायला पण वेळ लागतो, ती पण खाऊची गोष्ट नाही आहे, त्याच्यासुद्धा खूप वेळ जातो. ॲव्हरेज जर का तुम्ही 3 सेकंद पकडले, तर 3 सेकंद × 80 प्रश्न तुम्ही सोडवले ना, 8 × 24 = 240 सेकंद, म्हणजे किती झाले? 4 मिनटं. 4 मिनटं म्हणजे पोटेन्शियली 10 मार्क सी सॅटमध्ये असाल तर, अँड जी एसमध्ये असाल तर मग 12 मार्क मे बी. मिनटाचा हिशोब करा रे, तासांचा हिशोब संपला आता. अजून काही प्रश्न याचं? मग तुझं घेतो, तुझं काय? हां, ते अगेन तो अगेन स्ट्रॅटेजीचा मुद्दा, तो पर्सनली वेगळा असू शकतो. मी बऱ्याच वेळा असं केलं की पहिले पॅसेज वाचलेत मग प्रश्न सोडवलेत, मला ते इझी जातं. अजून जणांची मेथड असते की ते पॅसेज सोडताना महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करतात आणि मग प्रश्नाकडे येतात. काही काही जण प्रश्न वाचतात, 5 प्रश्न वाचतील मग पॅसेजकडे येतील. काही जण एक पॅसेजमधला उतारा, एक प्रश्न एक पॅसेज असं पण करतात. एम पी एस सी बऱ्याच वेळा असं करतं, म्हणजे 90% ऑफ द टाईम पहिला प्रश्न पहिल्या टॉपिकवरून पहिल्या उत्तराच्या पहिल्या भागातून असतो, दुसरा प्रश्न दुसऱ्या भागातून असतो, तिसरा प्रश्न तिसऱ्या भागातून असतो. असं इट वर्क्स 90% ऑफ द टाइम्स. ही प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी आहे, ते तुला स्वतः प्रॅक्टिस करून ठरवावं लागेल की काय करायचं आहे तुझ्यासाठी, की जे काही बेस्ट काम करते ते तू करायचं आहे. पहिले पॅसेज वाचून मग प्रश्न पहिले वाच, मग प्रश्न सोडव, दिस इज वन. पहिले प्रश्न वाचून मग पॅसेज वाच, दिस इज सेकंड. किंवा मग 2 & 4, दिस इज थर्ड टाईप. मी पहिले पॅसेज वाचून मग प्रश्न वाचायचो है ना. प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असू शकते, तुम्ही प्रॅक्टिस करून सोडवायचं. येस, हो. सोळाचा पेपर होता तो खूप कठीण होता, त्यामध्ये 100 मार्क पण खूप चांगले आहेत सी सॅटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते
एवढं निग्लिजियन्स झालं होतं, म्हणजे मला एक ॲनालिसिस झालं नव्हतं की कोणत्या पार्टला. मला वाटायचं सी सॅट म्हणजे फक्त आपण गणितच सोडवायचे, लॉजिकल रिझनिंगचे बरेच पार्ट असतात, तर ते डायग्राम्स असतात, त्याचबरोबर वेगवेगळे आपले कोडिंग डिकोडिंगचे असतात पॅटर्न्स, तर ते माझ्याकडून निग्लेक्ट झाले होते बरेच. मग 7 ते 8 असे टॉपिक होते की जे मी त्याच्यावर वर्कआउट केलं. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे की पॅसेजचं कॉम्प्रिहेन्शनची एमपीसी काय थिंकिंग करते ह्याचं विश्लेषणच केलं नव्हतं. मग आपल्याला जे वाटतं ते सर सगळं हेच बरोबर आहे, हे कसं चुकतंय काय चुकतंय ह्याच्यावर जास्त भर दिला. म्हणजे आता प्रश्नामध्ये कसं असतं, छपाई यंत्राचा शोध लागला असं वाक्य आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं असतं, पण पॅसेजमध्ये ॲक्च्युली असतं की छपाई यंत्राचा प्रसार झाला. म्हणजे आपल्याला तिथं आपल्याला वाटतं शोध झाला, सेमच आपण तिथे आपली ती अशी मेंटल आपली स्टेट असते की आपल्याला हे दोन्ही बरोबर वाटतं. अरे हा बरोबर, किंवा या कीवर्ड्स असतात, कीवर्डकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं आपलं. च फक्त म्हणजे फक्त च असा इम्पॅक्ट दिला की तो तिथेच कन्फाईंड होऊन जातो, पण आपल्याला बऱ्यापैकी ब्रॉड लेवलला विचार करावा लागतो. असे जे सिली मिस्टेक जे होत होत्या त्या इम्प्रूव्ह केल्या, त्यामुळे माझा स्कोर वाढला. एमपीएससी कसं ट्रेन करतं समजा असेल की युरोपात अगेन छपाई यंत्राचा प्रसार झाला, तेवढा भारतात छपाई यंत्राचा प्रसार झाला नाही, आणि मग एमपीएससी आपलं नेमकं उलट झालं, प्रसारच झाला ना थोडा झाला तेवढा झाला. त्याच्यावर आपण असं कन्क्लूज करू शकतो की भारतात छपाई यंत्राचा प्रसार झालाच नाही. कसं ट्रेन करतं एमपीएससी, जसं आपल्याला लास्ट क्वेश्चन पण एमपीएससी एक्झॅक्टली कुठे आपल्याला कळवलं त्यांचाही प्रश्नच होता वाटतंय तुमचा होता, की तुम्हाला ते काही वेळा इन्फेअर करावं लागतं, काही वेळा डिरेक्टली असतं. तुम्ही तिथं कॉल घ्यायचा तुम्हाला, कारण रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, आपल्याला पॅसेज पाहायचं आणि तिथले उत्तर शोधायचे नाही आहेत. आपल्याला ते कुठेतरी आपल्याला कॉम्प्रिहेंड करून आपलं काय आहे, लेखकाला काय म्हणायचंय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. डिकोडर म्हणून सारथी पब्लिकेशनचं बुक आहे, ते पॅसेजवर जास्त एम्फसिस करतं, तर ते डिकोडेड सारथी पब्लिकेशनचं आहे. सिम्प्लिफाईड पण हे दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकते. दोन्ही अधिकाऱ्यांचीच आहेत, 17 बॅचच्या मुलांनी सी सॅट डिकोडेडचं आहे आणि सिम्प्लिफाईड हे थोर बोले सरांचं आहे. की ते जास्त सफिशियंट आहे, 10 म्हणजे पॅसेज आहेत आणि 6 ते 7 वर्ष झालेले सीसाठी होऊन, त्यामुळे 70 पॅसेजचं जर तुमची प्रॅक्टिस झाली, तुम्ही सुरुवातीला काय करा विदाऊट टाईम न लावता, एक 3 वर्षाचे पॅसेज सोडा, म्हणजे 30 पॅसेज तुम्ही टाईम न लावता सोडा. म्हणजे तुम्हाला जर 15 मिनिटं जरी एका पॅसेजला लागत असतील तर हरकत नाही, पण त्याचं विश्लेषण करा त्या पॅसेजचं, की तुम्हाला तो त्यात काय चुका झाला, पॅसेजला काय अभिप्रेत होतं आणि मी कसा करू शकतो, तुमची ॲक्युरेसी गेली 5 मध्ये 2 येतात 3 येतात. त्यानंतर मग राहिलेले जे 4 टेस्ट पेपर आहेत ते एकदम टाईम लावून एक काही दिवसाच्या ठराविक दिवसाच्या अंतराने सोडलो, त्यानंतर तुम्हाला निश्चित त्या वर्षाच्या कट ऑफशी कम्पेअर केल्यानंतर तुमची इम्प्रूव्हमेंट किती होते तुम्हाला.
निवांत सोडवा, 3 तास जर लागला तर चालेल. 2 तास जर वेळ न लागता सोडून बघा, मग तुम्हाला काहीतरी तुम्हाला काहीतरी जास्त वेळ लागतो. त्याच्यापासून तुम्ही पुढच्या वेळी हे मला 2 तासामध्ये कसं स्टॉप करायचं आहे. 2.5 तास वेळ लागतो, 2.5 तास सोडवणं मी 2 तास कसं करू शकतो, करू शकते हे सगळं. न्यूजपेपर वाचताना आपण काय करतो, आपल्याला आवडते तेवढे सदर बघतो, बाकीचे सदर आपण वाचत नाही. आपण बऱ्याच वेळा संपादक असतो, महत्त्वाच्या बातम्या वाचतो, शेवटच्या पान वाचतो, स्पोर्ट्सच्या घडामोडी वाचतो, इकॉनॉमीचे एखादं आर्टिकल असेल वाचतो, बाकीचं आपण सोडून देतो. एम पी एस सी बऱ्याच वेळा कधी कधी तत्त्वज्ञानाविषयकसुद्धा एखादा पॅसेज टाकते आणि तो फार कठीण असतो. आय वूड सजेस्ट की मटामध्ये किंवा लोकसत्तामध्ये ही तत्त्वज्ञानाविषयक जी सदरं असतात ती संपादकीय पानाच्या खालच्या बाजूला किंवा ऑपोजिटला आलेली असतात. अन्वय अर्थ असतो बऱ्याच वेळा, किंवा अशी छोटी छोटी पुस्तकं असतात. लोकसत्तामध्ये एक चैतन्य प्रेम नावाचे लेखक आहेत, ते त्या टोपण नावाने लिहितात, बघा खाली एकदम सदर आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये स्पीकिंग ट्री नावाचा लेख येतो. असे थोडेसे जर का तुम्ही कधीतरी रविवारी एखाद्या वेळेस वाचत गेले तर त्याचा फायदा होतो, आपल्याला थोडा शब्दसंग्रह वाढतो, त्याचा आपल्याला नवखं काही वाटत नाही हे पहिली गोष्ट. आणि आपल्याला जे विषय आवडत नाहीत, जे शक्यतो आपण विषय पेपरमधून वाचत नाही, ते एखाद वेळेस वाचत चला. आपण बऱ्याच वेळा अर्थवृत्तांत वाचत नाही, स्किप करतो पूर्णपणे, पण एखाद्या कंपनीचा अख्खा ताळेबंद दिलेला असतो. उदाहरणार्थ समजा त्यांनी सांगितले की इन्फोसिसचा ताळेबंद दिला आहे, गेल्या 6 महिन्यात इन्फोसिसची कामगिरी, आपण बघतो की याच्यातनं एम पी एस सीला काय येणार माहीत नाही, पण एम पी एस सी विचारू शकते. आय थिंक यावर्षीच त्यांनी पिंपरी चिंचवडमधल्या एका शाळेचा टाकाऊतून टिकाऊ जो आहे प्रकल्प, त्याची त्यांनी बातमी जशी तशी दिली होती. तर ज्या लोकांनी ती बातमी पहिले न्यूजपेपरमध्ये वाचली असेल सहज कुतूहल म्हणून की काय चालू आहे बघावं आजूबाजूला, त्यांना ते वाचायची वेळ वाचण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला ना. सो आपण पठडीतले जे विषय वाचतो, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट, याशिवायसुद्धा वन्स अ वीक, ट्वाईस अ वीक तुम्ही दुसरे पण न्यूजपेपरमधले आर्टिकल्स वाचत चला, जेणेकरून तुमचं तेवढं विजन एक्सपांड होतं ना. नुकसान तर काही नाहीच, रिडिंग स्पीड जेवढा वाचेल वाढेल तितका चांगलंच आहे. अजून काही समजा तुमच्याकडे आन्सर की आली असेल, त्या आन्सर कीनुसार असं पहिले अनालिसिस करा. या अनालिसिस केल्यानंतर ज्या घटकामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे तो घटक पहिले घ्या. समजा तुमचं ऑलरेडी प्लॅनिंग ठरलं असेल, समजा काही जणांचं डिसेंबर एंडपर्यंत प्लॅनिंग ठरलं असेल, तर गो विथ दॅट प्लॅनिंग, काही हरकत नाही. फक्त दिवसातनं 1 किंवा 2 तास याच्यासाठी द्या. समजा तुम्हाला असं जाणवलं की तुमचा आता पॉलिटी अभ्यास करून झाला आहे, पुढच्या 2 महिन्यात तुमचा परत पॉलिटी येणार नाही आहे, एन्व्हायरमेंट कवर करताय, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमी कवर करताय, पण तुम्हाला जाणवलं की पॉलिटीमध्ये तुमचे 15 पैकी 8च प्रश्न बरोबर आहेत, 7 प्रश्न चुकलेत, म्हणजे 7 प्रश्न कुठल्या टॉपिकचे चुकलेत हे आयडेंटिफाय करून तेवढे टॉपिक जरी परत वाचले तरी सफिशियंट आहे. हे करण्यामागचा उद्देश तोच आहे की तुम्हाला कळतं की कुठल्या टॉपिकवर तुम्ही चांगली कमांड आहे, कुठल्या टॉपिकवर तेवढी कमांड चांगली नाही आहे. हेच करण्यामागचा उद्देश आहे. दिवसातून 1 ते 2 तास जरी इम्प्रूव्हमेंटसाठी वेळ दिला तरी सफिशियंट आहे. अगदी रॅडिकल चेंज करायची गरज नाही आहे, थोडा इम्प्रूव्ह करा फक्त, बस. अजून हा गैरसमज आहे. कसली ट्रिक काय, जादूची हॅट नसते आमच्याकडे की आम्ही काढलं. एकच गोष्ट असते की आम्ही आकड्यांना घाबरत नाही. इंजिनियर जे असतात ना, आकड्यांना घाबरत नाही. 4 आकडे उत्तर असू दे किंवा 8 आकडे उत्तर असू दे, पॉईंट 125.24853 हे उत्तर आम्हाला चालतं, आणि बाकीचं जर उत्तर आलेलं असतं 225 आणि माझं आलं 125.24853 याची भीती वाटत नाही कुठल्याही उत्तराला तरी. हा सगळ्यात मोठा फक्त ॲडव्हान्टेज आहे की आकड्यांची भीती नाही आहे, दॅट्स इट. 4 मॅच गेलेले असतात, कित्येक वेळा 4 मॅच गेलेले असतात अनेक अटेम्प्टमध्ये, बरेच टेक्निकल विषय मॅच रिलेटेड असल्यामुळे तेवढी भीती वाटत नाही. बाकी असं हा गैरसमज आहे. मला कित्येक लोकं माहिती आहेत, नावं घेत नाही ऑब्व्हियसली, मला जिवंत राहायचं आहे, जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधले आहेत पण त्यांना सीसीटीत कसं चांगलं नाही जमत. 100, 120 सुद्धा त्यांना मिळू शक म्हणजे कठीण होतात मिळायला. कित्येक मी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स बॅकग्राऊंडचे बघितलेत, बी एस सी बॅकग्राऊंडचे बघितलेत, 150 सहज काढतात, 150, 160 सहज काढतात. अगेन मॅथ्सचा प्रश्न किती प्रश्नांपुरता आहे रे, 80 पैकी 12 ते 13 प्रश्नांपुरता आपण बघितलं ना आत्ता. दिस इज नॉट अ एक्सक्यूज टू स्कोर लेस मार्क्स, ठीक आहे. मग बाकी सी हे बघ, 12 ते 13 जे मॅथ्स जे आहेत ना, 12 ते 13 त्याचा नाही काही फरक पडत. असं नाही अजिबात.
हो कित्येक लोक आता मला सांग, बरेच जण एम पी एस सीतून निवड होतात, त्यातले अराउंड 30-40% दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामधून शेतकी बॅकग्राऊंडचे असतात, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्याचे असतात किंवा राहुरीचे असतात किंवा इतर इतर कोणाचे असतात, त्यांचा कुठलं मॅथ्स बॅकग्राऊंड आहे? आणि मुळात 12 ते 13 जे मॅथ्सचे प्रश्न आहेत त्याच्यापैकी फक्त 3 ते 4 प्रश्न असतात जे फार कठीण आहेत, बाकी 2-3 प्रश्न सहज सोडवणे 10वीच्या लेवलचे 12वीच्या लेवलचे असतात. बाकी 80 प्रश्नांपैकी हे 12 प्रश्न टोटली स्किप केले तरी 68 प्रश्न आहेत ना आपल्याकडे. 68 × 2.5 खूप झाले, अजून किती पाहिजे? हा गैरसमज मनातून काढून टाका की टेक्निकल बॅकग्राऊंडवाल्यांना काहीतरी ॲडव्हान्टेज मिळतो असं काही नाही आहे. मग आम्ही म्हणायला पाहिजे त्याला बी ए, ज्याचं काय बी ए पॉलिटिकल सायन्स झालं त्याला पॉलिटिकमध्ये फायदा होतो, ज्याचं बी एस सी झालं त्याला हिस्ट्रीमध्ये फायदा होतो, असं नसतं ते. म्हणून तर एम पी एस सी सगळ्या विषयांचा अभ्यास घेते ना, सगळ्या विषयांची परीक्षा घेते ना, की एकाच स्ट्रीमला ॲडव्हान्टेज न मिळायला पाहिजे म्हणून, असं काही नाही. प्रॅक्टिस सी सेट कोणी कोणी इम्प्रूव्ह करू शकतं असं काही नाही. अजून काही? तेवढं गरज नाही. लुसेंट जनरल सायन्स खूप झालं, खूप झालं. लुसेंटची 2 पुस्तक आहेत, एक जनरल सायन्स आहे आणि एक जी के आहे. बरोबर, जनरल सायन्स फार डीप जाईल, जर का शक्य असेल वेळ असेल वाचायचं तर वाचा. आय थिंक जनरल नॉलेजमध्ये जेवढं सायन्स आहे तेवढं पण सफिशियंट होऊन जातं. सगळ्यात शेवटीच सोडवायचे ते प्रश्न, वेळ बघा तर तुमच्याकडे किती आहे. काही प्रश्नांना वेळ लागतो तो लागतो, पझल्सचे प्रश्न असतात, सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असतात. 12 लोक सिटिंग अरेंजमेंटमध्ये, 6 लोक त्या साईडला, 6 लोक या साईडला, वेळ लागणारच. सर्क्युल असेल तर पटकन होईल, 8 जणांची सर्क्युल असेल तर ते पटकन होईल. बरोबर, 7 जण 7 शहरामध्ये राहतात, 7 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात, तुम्हाला ते टेबल आखूनच करायचं आहे. आणि म्हणून तर एम पी एस सीने तो प्रश्न टाकला आहे ना, की तुमचं वेळ तुम्ही कसा मॅनेज करता हे सुद्धा त्यांना बघायचं आहे. तुम्ही त्या 4 मिनिटांमध्ये तो एक प्रश्न सोडवताय का त्या 4 मिनिटांमध्ये 2 इतर प्रश्न सोडवतात हे त्यांना बघायचं आहे. 80 पैकी 80% सोडवलं पाहिजे असा 8 तास नाही आहे. तुम्ही ॲक्च्युअली ठरवायचे की मला चूज काय करायचं आहे, तुम्हाला बेस्ट ऑफ द सिच्युएशन तुम्हाला बाहेर काढायचं आहे. हां, एम पी एस सीने आता पण काय केलं की हां किंवा फॅमिली ट्री असते आणि ते फॅमिली ट्रीचा मोठा प्रश्न असतो, त्याच्याखाली 3 किंवा 4 प्रश्न असतात, मग ते वर्थ आहे वेळ लावून सोडवणं. पण खूप मोठा प्रश्न आणि एकच त्याचा एकच प्रश्न आहे खूप मोठे इन्फॉर्मेशन देऊन, नॉट वर्थ इट. स्किप केला चांगला किंवा शेवटी वेळ असेल तर बघितलेला चांगला, पण वेळ मिळतच नाही शक्यतो. 5-10 मिनिटं मिळाले खूप झाले, शेवटी पण 2 मिनिटं तरी ठेवा असं माझं मत आहे. कारण आपण गोळ्या व्यवस्थित केलेत की नाही, वरती आपला जो सब्जेक्ट कोड असतो तो व्यवस्थित भरला आहे की नाही, सीट नंबर व्यवस्थित भरला आहे की नाही, सह्या केलेत की नाही, एवढं बघण्यासाठी 30 सेकंद 1 मिनिट ठेवा. कारण कधी कधी गडबड राहून जातं ते, त्याच्यामुळे टेन्शन नको व्हायला की अरे माझं राहून गेलं वगैरे. त्यात मात्र राहतो आपण रिझल्ट येईपर्यंत काय होत नाही, तेवढ्याच चिंधी करण्यासाठी प्रिटेम राहिली असं नको व्हायला म्हणायचं, तेवढं एकदा जरा काळजी घ्या. हो सगळ्यात पहिले क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं. राज्यसेवेचा अभ्यास आपण सुरुवात करतो, एम पी एस सीचा आयोग, राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग फक्त 2 गोष्टी आपल्याला प्रिंट फॉर्मॅटमध्ये देते, सिलेबस आणि लास्ट इयर क्वेश्चन पेपर. प्रिलिमचा सिलेबस तर एवढा काही इलॅबोरेटेड नाही आहे, डिटेल नाही आहे. मग दुसरी गोष्ट काय की क्वेश्चन पेपर्स 2012 ते 2019 हे क्वेश्चन पेपर्स तुमचे थरो पाठ झाले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा जी एस सी बाबतीत बऱ्याच वेळा असं होतं की काही प्रश्न रिपीट होतात, ते चुकले नाही पाहिजे. ते चुकले म्हणजे उडी मारायची लकडी पोरावरून खाडी उडी मारायची. सीसेटचे सुद्धा प्रश्न सिमिलर फॉर्मॅटवरच का आले तर तुम्हाला ते वेळ सोडवण्यासाठी वेळ कमी लागला पाहिजे. बरोबर, कमी वेळ लागला पाहिजे. 2012 ते 2019 सगळे क्वेश्चन पेपर एकदा व्यवस्थित थरो स्कॅन करून घ्या, मगच कुठलाही स्ट्रॅटेजी ठरवा किंवा अभ्यासाला लागा.
आणि अगेन सीझर ठोड्याचा सगळ्यात बेस्ट वेळ आहे जेवणानंतरची. आपण 1:30-2 वाजता मेसवरून जेवण येतो साधारणपणे. थंडी पडायला लागली आहे, उबदार वातावरण असतं, काही काही लोक उशा घेऊन येतात, काही लोक शाली पण घेऊन येतात, दोघं तिघं घोरत असतात आजूबाजूला, आपल्याला पण झोपावं असं वाटतं नाही का. त्यावेळेमध्ये समजा तुम्ही न्यूजपेपर वाचला किंवा सीसेट सोडवलं तर ते चांगलं आहे. टेन्शन येतं ना सीसेट सोडवल्यामुळे की अरे बाबा जागा राहिला पाहिजे ना. तर दुपारच्या वेळेमध्ये सीसेट सोडवा. कारण त्याच्यामध्ये जर का तुम्ही एखादा थिअरी सब्जेक्ट घेतला हिस्ट्री पॉलिटी 5 मिनिटाला झोपण्याची शक्यता जास्त आहे. त्यापेक्षा त्यावेळेस न्यूजपेपर घ्या किंवा सीसेट कव्हर करा. आय वुड सजेस्ट की पहिले सगळे 5 प्रश्न सोडवा मग गोल करा. आणि तेवढा वेळ वाचतो ना तेवढा जाण्यासाठी. कारण एकच पॅसेज मध्ये ना आणि ह्या तर म्हणजे अगदी होऊ शकते. ट्रायल एंड एरर करा. अगेन वेळ कुठला लागतोय याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता काय असते. सीसेटमध्ये जे पॅसेजमध्ये जे प्रश्न असतात ना ते 5-5 ग्रुपमध्ये असतात. तो 1 ते 5, 6 ते 10, 11 ते 15 असतात बरोबर. तुम्ही जर प्रश्न क्रमांक 12 स्किप केलाय बरोबर आणि समजा तुम्ही तुम्हाला माहिती आहे की 12 नंबर स्किप केला तुम्ही गोळे करताना 1-11 सोडवाल 12 स्किप करून 13-14-15 लिहाल बरोबर. GS मध्ये कधी कधी प्रॉब्लेम असा होऊ शकतो की तुम्ही प्रश्न क्रमांक 72 स्किप केलाय, 73 उत्तर तुम्ही 72 लिहिलं, 74-73 लिहिलं, 75-74 लिहिलं, मग तो जेव्हा 5-5 बॉक्स संपतो तेव्हा तुम्हाला कळतं की अरे 76 उत्तर मी आता 75 कसं काय लिहितोय. मग तेव्हा तुम्हाला कळतं की अरे गडबड झाली. आणि त्यातून मग परत 3-4 मार्कांचा फटका बसू शकतो बरोबर. आय वुड सजेस्ट की अगेन ही प्रॅक्टिसचीच गोष्ट आहे. पॅसेजच्या बाबतीमध्ये 5-5 प्रश्नांचा सेटच असतो ना तो 5-5-5-5 तेव्हा सलग 5 गोळे केले तरी चालतात. इतर वेळेस सिरियली जा, एका वेळेस गोळ करत चाल. मी असे सुद्धा उदाहरणं बघितलीत की वॉर्निंग बेल झाली आणि त्यांचे सगळे गोळे करायचे बाकी आहेत. म्हणजे क्वेश्चन पेपरवर सगळे मार्क करत गेलेत, गोळा एक पण केला नाही आहे. वॉर्निंग बेल झाली मग त्यांना 70-80-60-70 काहीतरी गोळे करायचे बाकी आहेत. तेव्हा मग घायगेत गोळे करतात, मग चुकलं फाटलं गडबड झाली मग तेव्हा खूप टेन्शन येतं, भयानक टेन्शन येतं. तेव्हा असं करायचं नाही, गोळे करत चला किंवा रेग्युलर इंटरवल करत चला. 15 प्रश्नानंतर 20 प्रश्नानंतर करत चला. शेवटच्या 10 मिनिटाला गोळे करायचं सगळं ठेवू नका. खूप भयानक प्रकरणं बघितले मी, रडायला बिडायला लागतात पोरं म्हणतो बरोबर का. मी खरंच रडायला लागतात कारण आयुष्यात आहे आपल्याच्यावर डिपेंड. असं काय करतात आशिष सर सांगतो. कॉन्फिडन्स डाऊन होतो, पेपर वाटतो की अवघड आहे, पुढचं पण सगळं निघून जातं, म्हणजे सोपे येणारे पण प्रश्न अवघड वाटतात. त्यामुळे पहिल्यांदा स्कॅन करून घ्या पेपर. तुमचा जो स्ट्रेंथ आहे पॉलिटी स्ट्रेंथ आहे तर पॉलिटीचे क्वेश्चन बघून घ्या. 15 क्वेश्चनमध्ये 10-12 क्वेश्चन येत आहेत, खूप चांगला कॉन्फिडन्स आहे. अवघड वाटणारे क्वेश्चन टाकू शकता, म्हणजे दुसऱ्या विषयाचे तुम्हाला जे अवघड वाटत आहेत ते म्हणजे. ग्रुप डिस्कशन म्हणताय का? ग्रुप डिस्कशनसाठी लाईक माइंडेड पीपल असावेत म्हणजे, आणि अभ्यासाची लेवल साधारणतः समपातळीवर असलेली बेटर राहील तर फायदा होईल एक्सचेंजचा. जर तुमचा ग्रुप जर एकदमच डायव्हर्स असेल की कोणी बिगिनर आहे, कोणी 2-3 मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेला आहे, हा निश्चित फायदा होतो, नॉलेज एक्सचेंज होतं आणि आपल्याला जे अवघड सब्जेक्ट जातात ते आपल्याला आणखी बेटर दुसरा व्यक्ती समजावून सांगू शकतो. कारण सर्वांचे सर्व विषय तेवढ्याच लेवलचे असतील असं नाही आहे. मग 1 तास दिला तर काही हरकत नाही, एखाद्या पेपरची रिव्हिजन पण होते आणि आपले जे पॉईंट मिस झाले ते पॉईंट पण कव्हर होतात. समाजवादाची गोष्ट लक्षात ठेवायची. सो हे तुम्हाला गिव्ह अँड टेक केल्यानंतर कळतं.
पण त्याला खूप वेळ आहे. तुमचा दिवसातला मेजर पिरियड फक्त चर्चा करण्याचा असेल तर तेवढं नाही. तुम्ही जेव्हा ब्रेक घ्या, चहा घ्यायला गेले, नाश्ता करताय, जेवताना एकत्र करताय, तेव्हा डिस्कशन करावं लागतं. पण त्याच्यामध्ये रूल्स पाहिजे की आता मी आता माझ्या जागेवर बसलोय किंवा बसले तर मी माझा प्रश्न थँक यू सो मच आशिष सर, प्रथमेश सर, तुम्ही तिथं ऑफिसमध्ये जाऊ शकता. एक फक्त मला हे सांगायचं आहे पुढं की जे तुम्हाला आत्ता जेवढ्या लोकांनी प्रॉब्लेम्स सांगितलेत त्यातनं फक्त एक कळतं आहे, स्ट्रॅटेजी जी आहे ती शेवटी स्वतःचीच बनवायची असते. जरी आपल्याला आशिष सरांनी सांगितली, प्रथमेश सरांनी स्ट्रॅटेजी सांगितली, ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे. आणि आपली स्ट्रॅटेजी कशी बनत असते? आपली स्ट्रॅटेजी बनत असते जेव्हा आपण टेस्ट सिरीज ओके प्रॉपरली नीट टेस्ट जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा. बिकॉज आता कोणीतरी विचारलं की ते पाच प्रश्न सलग लावायचे का, गोळे सलग करायचे का, ते कधी ते कसं डिपेंड करणार आहे, ते तुझ्या स्किलवर आहे. म्हणजे मी असेल मला माझं उत्तर काढलं मी लगेच लावून घेईन, कारण नंतर झोल नको व्हायला, कारण वर खाली होतातच आणि बरेच विद्यार्थ्यांचे होतात, कमीत कमी 4 ते 5 असे वर खाली गोळे होतात लोकांचे. मग माझी स्ट्रॅटेजी आहे सिम्पल, आपलं इकडलं उत्तर काढलं आहे मी इथं लावून घेतो. 5 कोणी 5 जर करत असेल तर 5 करतात, कोणाला 10 हवं आहे 10 करतात. मग ती स्ट्रॅटेजी फक्त आपण जेव्हा टेस्ट देत असतो ना तेव्हाच डिझाईन होत असते. मग अगेन त्यातलं आपण पेपर ॲनालिसिस कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कसं नाही करायचं, हे सगळं जेव्हा तुम्ही टेस्ट देता तेव्हा तुम्हाला अजून कळतं. म्हणून आपण टेस्ट सिरीज पण अशीच डिझाईन केली आहे जिथं तुम्हाला फेज 1 फाउंडेशन असेल, की तुमचे 5 टेस्ट आहेत ते फक्त फाउंडेशनचे आहेत, की तुम्ही एकदा तुमची एक रीडिंग तरी होऊन जाऊ द्या, त्यात तुमचे करंट अफेअर्स पण होऊन जाऊ द्या आणि तुमचे जे बेसिक कोर जे 5 सब्जेक्ट आहेत ते पण तुमचे होऊन जाऊ द्या. मग अगेन ही टेस्ट सिरीज डिझाईन करताना पण अधिकाऱ्यांनी डिझाईन केली होती, त्यांना माहिती, त्यांनी अभ्यास केला, त्यांना माहिती की बाबा राज्यशास्त्र खूप मोठा विषय आहे, त्याला संपवायला खूप वेळ लागतो, म्हणून सर्वात पहिले तो घ्या. त्यानंतर मग सर्वात जास्त टाईम घेणारा विषय जो आहे तो भूगोल आणि पर्यावरण आहे, कारण तो पण खूप वास्ट आहे. आणि तीसरा म्हणजे सायन्स. मग त्यांनी एकदम विचार लावून लावून त्यांनी तो टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे की असंच विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. मग आता तुमचं एकदा हे पूर्ण फाउंडेशन स्टेजमध्ये होऊन जाणार आहे, दुसरं तुमचं पुढच्या ॲडव्हान्स टेस्टमध्ये अगेन हेच सब्जेक्ट परत रिपीट होतील. म्हणजे जे तुम्ही आता पॉलिटी दिलेलं परत ते पॉलिटीसाठी दुसरं वेळ भेटणार आहे, म्हणजे तुमची सेकंड रिव्हिजन होणार आता. आणि तुमचं जे करंट अफेअर्स आहे त्याची पण रिव्हिजन होणार परत. त्यानंतर तुमचं परत भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र वगैरे हे सगळे तुमचे परत एकदा 5 विषय रिवाईज होतील. म्हणजे तुमचे 2 रीडिंग झाले. आता मग एकदम फुल आपले कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, इथं तुम्हाला फुल फ्लेजर्ड जायचं आहे. मग वेळ अजून काही गेलेला नाही आहे. आत्ता पण काही लोक विचारत होते सीसॅटचं काय वगैरे, तर सीसॅट आत्तापासून स्टार्ट करा. आणि गणितांची काय भीती वगैरे बाळगून घ्यायची नाही आहे, शेवटी ते अंकच आहेत आणि हे प्रॅक्टिसशिवाय सॉल्वच होणार नाही आहे. कितीपर्यंत तू कोणालाही विचारून घे, शेवटी सोल्युशन तुलाच काढायचं आहे. किती लोक येऊन स्ट्रॅटेजी सांगतील पण शेवटी सोल्युशन तुमच्याकडंच आहे. आणि तो सोल्युशन काय, तू क्वेश्चन पेपर घे, तू क्वेश्चन पेपर टाईम लावून सोडव. मुलं दुसरी मिस्टेक काय करतात, टाईम नाही लावत. आपण घरी बसू, आरामात घेतलं आहे, मग त्यानंतर 10 प्रश्न सोडवलेत, मग बाकीचे आपण नंतर सोडवू, मग त्यातनं परत जाऊन जेवण वगैरे करून आले, मग झोपलेत, मग त्यानंतर परत घेतलं आहे. अरे एक्झॅक्टली एक्झाम टाईम कसा असतो त्याची तुम्हाला सवय पडायला हवी, की बरोबर. म्हणून आपलं ते बरोबर की 9 ते 11, म्हणजे 9 ते 11 एकदम ॲक्टिव्ह माइंड असायला हवं. परत तुमचं दुपारी 2 ते 4 ॲक्टिव्ह माइंड असायला हवं. मग तसंच एकदम आत्तापासून अभ्यास करताना पण तसंच करायचं. मी तर म्हणेल सीसॅट तुम्ही दुपारीच करा आतापासून, कारण तुम्हाला दुपारीच करायचं आहे सीसॅट. बरोबर आहे, GS तुम्हाला सकाळी द्यायचं आहे, मग सकाळीच द्या. तर असं हे सगळं आपण जाणून बुजून ही टेस्ट सिरीज अशीच डिझाईन केलेली आहे की जेणेकरून एक्झाम एन्व्हायरमेंट पूर्णपणे आपण इथं बनवू. ठीक आहे, तर आता या टेस्ट सिरीजचा आज पहिला लेक्चर होता स्ट्रॅटेजीचा. या टेस्ट सिरीजमध्ये QSTMS असे आपला सेशन आहे, म्हणजे हे जी स्ट्रॅटेजी चालली त्याला आपण QSTMS सेशन म्हणतो. म्हणजे काय, तर Q फॉर तुमचे क्वेश्चन पेपर, S फॉर तुमचं सिलॅबस कोणतं आहे, T फॉर तुम्हाला टेक्निक काय काय वापरायची आहेत, कारण आता टेक्निक्स वगैरे काही डिस्कस झाले नाही आहेत. एलिमिनेशनचे काही टेक्निक्स असतात, कोणत्या प्रश्नाला कसं सोडायचं, कोणत्या प्रश्नाला घ्यायचं, हे टेक्निक्स अजून बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर मग बाकी तुमचा सिलॅबस जो आहे तो सगळा कसा एकदम कोणत्या मटेरियलमधनं घ्यायचा आहे, म्हणजे कोणतं मटेरियल वाचायचं आहे, कोणतं मटेरियल सोडायचं आहे, त्याचं M, आणि शेवटी S म्हणजे स्ट्रॅटेजी. तर हे QSTMS सेशनचं पहिलं आजचं सिरीज झालेलं आहे.
याच्या पुढं पण अजून तुमचे 3 लेक्चर्स होणार आहेत, ठीक आहे. त्यानंतरच 10 तारखेला तुमची टेस्ट डायरेक्ट आपण ठेवू, बिकॉज जोपर्यंत आपण आपली आपल्या काय म्हणतात ॲक्सला आपण धार देत नाही, कुऱ्हाडला आपण धार देत नाही, तोपर्यंत आपण जाऊन तिथं लढू शकत नाही नीट. मग तेच काम आत्ता करायचं आहे. मग ह्या QSTMS सेशनमध्ये उद्या सकाळी 10 वाजता जो आता पुढचा लेक्चर होणार आहे, ओके, त्याच्यामध्ये तुमचा इतिहास आणि इतिहास सायन्स आणि भूगोल याचं 1 तास, तुमचं इतिहास कोणकोणते प्रश्न कुठून आलेत, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, सिलॅबस कुठून घेतलं आहे त्यांनी, टेक्निक्स काय वापरायचेत, आणि तेवढंच नाही तर मागच्या वर्षींचे जे क्वेश्चन्स वगैरे आहेत त्याचं मटेरियल कोणतं वापरायचं, आपल्याला कोणतं पार्ट कुठून वाचायचं आहे, कोणत्या पार्टवर जास्त प्रश्न विचारले जात आहेत, हे सगळं एकदम डिटेलमध्ये ओके डिस्कस होणार आहे. तर ते तुमचं उद्या आहे सकाळी 10 वाजता लेक्चर. मग ते इतिहासचं असं, त्यानंतर भूगोलचं असं, आणि मग सायन्सचं असं, हे 3 विषयांचं उद्या 3 तासांमध्ये आपण कवर करणार आहोत. समजतं आहे? त्याच्या पुढच्या दिवशी ओके अगेन मग आपलं जे 2 विषय जे मेन राहत आहेत ओके पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, तर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे मग तुमचे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करून घेऊ, आणि 1 लेक्चर सीसॅटचा. मग त्याच्यात पण की कोणत्या प्रश्नांवर जास्त भर द्यायचा, म्हणजे एक एक प्रश्न आपण निवडू की हे प्रश्न इतक्या मार्क्सला इतक्या वेळा इतक्या वर्षांमध्ये विचारलेलं आहे, त्या स्ट्रॅटेजीपर्यंत आपण जाऊ. तर हे QSTMS सेशन आपले स्टार्ट झालेले आहेत ओके. तर आज 1 लेक्चर स्ट्रॅटेजीचा, उद्या तुमचं इतिहास भूगोल आणि सायन्स एकदम डिटेलमध्ये, त्यानंतर मग तुमचं अजून आपण प्रयत्न करतो आहे की बिकॉज आशिष बारकुल्लाच आपण पहिला जो डिस्कशन आहे राज्यशास्त्र आणि चालू घडामोडीचा, ठीक आहे, तर जर त्याला जमलं ओके आपण प्रयत्न करतो आहे पूर्णपैकी. पण त्यांचे जसं याचं ॲक्च्युली लेक्चर उद्या होतं, 3 तारखेला होतं, पण त्यांचं ट्रेक वगैरे चाललं आहे, NDAला त्यांना घेऊन जातात व्हिजिटला, मग त्यांना सुट्टीच नाही आहे, म्हणून मग आपल्याला प्रिपॉन करावं लागलं, बिकॉज आपण एवढं अजून ते पुढं पाठवू शकत नाही. मग जर त्यांचं असं मधीच आत्ता तरी 10 तारखेला त्याचंच शेड्यूल लावलेलं आहे, आपण 10 तारखेला डिस्कशन आशिषच घेणार आहे पॉलिटीचं, पण समजा काही वरखाली झालं तर मग आपण बघू, मग कोणता दुसरा ऑफिसरला बोलवू, किंवा आपण जे एकदम सक्षम असेल त्याला आपण डिस्कशनला बोलवू. तर मग असं पॉलिटीचा पेपर ऑलरेडी पण बनवला, पेपर त्यांनीच आहे ओके. हा पेपर सगळा ऑफिसर्सने बनवला आहे आणि तेच पुढे ह्याला कंडक्टसुद्धा करतात, त्याचे प्रूफ रिडिंगपासनं तर त्याचे स्पष्टीकरण वगैरे सगळं त्यांनी एकदम नीट त्याच्यावर ते काम करतात ओके. तर एवढं सांगून मी थांबतो. बाकी तुम्ही आता ह्या याचं उद्या 10 तारखेला म्हणजे उद्या 10 वाजता याचं सेशन असणार आहे. तुमचे जेवढे काही मित्र आहे वगैरे त्यांना घेऊन या ओके. आणि एक फक्त जे आज लेक्चरला आले फक्त त्यांना सांगतो की जर 4 ग्रुपमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे ओके देन ह्याची फीस जी आहे ती 3000 रुपीज आहे, पण जर 4 ग्रुपमध्ये घेत आहे देन यू विल बी गेटिंग 15% डिस्काउंट स्ट्रेट अवे फॉर एव्हरी पर्सन, म्हणजे ते ऑलमोस्ट 2500 ते जाऊ शकतं. पण 4 किंवा 4 पेक्षा अधिक लोक असायला हवे तुमच्या ग्रुपमध्ये, तेवढं एक कंपल्सरी आहे ओके. मग तुम्ही आपल्या मित्रांमध्ये, आणि जसं आता हिने विचारलं होतं प्रश्न की ग्रुपमध्ये स्टडी करायचं का, तर ॲक्च्युली करायचं असतो, त्यात पण ग्रुप कसा निवडायचा असतो, एखादा ज्याने काहीतरी BSCमध्ये काहीतरी केलेलं असेल, एखाद्याचं काही BA असेल, कोणी इंजिनियर असेल, असं डायव्हर्स ग्रुप घ्या, कारण त्यांना एखाद्याला एक गोष्ट चांगली जमते ना मग तो तुम्हाला शिकू शकतो. तुम्ही सगळेच जर पॉलिटी वाचून स्वतः सगळ्यांना पॉलिटी शिकवत बसे त्याचा काही अर्थ नाही आहे. तुम्हाला वाटते तुमचं सायन्स वीक आहे, सायन्सवाला एखादं शोधा. तुम्हाला वाटतं तुमचं मॅथ्स वीक आहे, एखाद्या मॅथ्सवाल्याला शोधा. येस ओके, थँक्यू सो मच.